मागत्या शिपुरे धने आणि का शिवरे संत उदार उदार भरले अनंत भंडार तुका म्हणे पोते तुका म्हणे पोते देवे भरले उदार उदार भरले अनंत भंडार महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरुण पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठं तमानन्दकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांची क्रिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण इथं बस त्याची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे मस्तक हे पाया वरी या वारकरी संतांचे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुया देवा यावरी न करावा अभेर योन प्रविश्य मम वाच विमां प्रसुत्ता संजीव यत्खील शक्तिधर स्वधामा अन्याष्ट हस्त चरण श्रवणत्व गादिन प्राणं नमो भगवते पुरुषाय तुभ्यं घातला तुका भरले अनंत मुक्त कैवल्य तेजोनदी भगवान श्री ज्ञानोपर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्यक्त असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे अधिक वन सर्व संतांच्या चरणी साष्टांग वंदन करून माझ्या भाषेवर त्यांना सिद्ध सतकांना ग्रामदेवताला वंदन करून सेवेला सुरुवात करतो प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगातून तुकोबाराय संतांच्या कार्याचं वर्णन करत आहे अत्यंत गोड अशा प्रकारचा अभंग आहे सज्जन संतांनी समाजाकरता केलेलं जे काही कार्य आहे कार्य अनेक आहे अनेक कार्याचं वर्णन या अभंगामध्ये नाही केलेलं पण एक विशेष अशा प्रकारचं जे कार्य आहे त्या कार्याचं वर्णन या अभंगात आहे सेवेला सुरुवात करण्याबद्दल अल्पसा पर्याय द्यायचा तो असा हा भव्य दिव्य सप्ताह की निमित्ताने आहे सर्वांना ज्ञात आहे मला असं वाटतं माझ्या अगोदरच्या सर्व कीर्तनकारांनी परिचय दिला असेल पर्याय दिला असेल अशा निमित्त कार्यक्रम आहे पण तरी सुद्धा व्याख्यानाच्या नियमाने मला एक दीड मिनिटांमध्ये परिचय देणं पर्याय देणं गरजेचं आहे महिला मंडळींना एकदा विनंती आहे कृपया बोलू नका मला असं वाटतं बोलण्यासाठीच पाठ्यामध्ये बसले की का आज जोडून प्रार्थना फक्त बोलू हा भव्य दिव्य अशा प्रकारचा जो नाम सप्ताह आहे एक विशेष अशा प्रकारच्या पर्वणीमध्ये गोकुळाष्टमीची पर्वणी आहे आणि विशेष म्हणजे या मंदिरामध्ये राधा कृष्णाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा काल श्री हरिभक्त परायण आदरणीय गुरुवर्य
वसंतदादा गडकर यांच्या पवित्र अशा प्रकारच्या हातातून प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि या प्राणप्रतिष्ठेनिमित्त हा मला तरी असं वाटते या समाजाचा आहे ना, काशी कापडी समाज या समाजाच्या वतीने असलेला हा पहिला सत्र आहे. वातावरण पाहिल्यानंतर मला तर हरिपाठ पाहता बरोबरच वाटलं की प्रशांत मला खोट बोलताय. मला त्यांनी सांगितलं म्हटलं महाराज पहिलंच वर्ष आहे, पहिलंच सत्र आहे. एवढा विचार केला म्हटलं हरिपाठामध्ये एवढ्या महिला आनंद घेतायत, एवढे नाचताय, जेवढा उत्साह आहे असं वाटत ते कार्यक्रमाचं पहिलं वर्ष आहे. विठ्ठल विठ्ठल अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन आहे, सौंदर्य अशा प्रकारचं आहे. आणि या कार्यक्रमाला जी सुशोभिता आलेली आहे त्याच्या पाठीमागचे काही कारण आहे. पहिलं कारण आहे साऊंड उत्कृष्ट आहे, दुसरं कारण आहे मंडप सुंदर आहे, तिसरं कारण आहे लाइटिंग व्यवस्थित आहे, चौथं कारण आहे पैसे खर्च केला, पाचवं कारण आहे या सगळ्या गोष्टी जरी व्यवस्थित असल्या पण मार्गदर्शक जर कार्यक्रमाला व्यवस्थित नसला तर कार्यक्रमाला शोभा नाही. आनंद माझ्या वाक्यामुळे तुम्ही टाळ्या वाजवलेल्या टाळ्या वाजवल्या याचा आनंद मला नाही वाटला, तुमचं प्रेम त्यांच्यावर ही मला दिसून उत्कृष्ट मार्गदर्शक तुम्हाला सापडलेले आहेत. तसे ते माझ्या माम बहिणीचा मुलगा आहे. सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. फक्त महिलांना विनंती, पाठीमागे इकडे थोडासा आवाज येतोय, पोरं बोलू नका, इकडे महिला मंडळी थोडंसं बोलताय. माझ्या पोरांना बसलेच चालतं, बसले बसले, फक्त बोलू नका मुलांना, मी तुम्हाला बोर करणार नाही, जरा माझ्याकडे लक्ष द्या. आणि महिलांना विनंती आहे कृपया पाठीमागे बोलू नका. आणि असे तुम्ही जे बसलेत ना काँग्रेस बीजेपी टाईप थोडंसं असे एकत्र वाजर असे, म्हणजे मलाही असं वाटेल कारण मी समोर आहे ना, माझ्या समोर कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल सुंदर पाठीमागे पुरुष मंडळी बसले, खुर्च्यांची व्यवस्था आहे, मला असं वाटलं एखादी मलाही मिळेल पाठीमागे मला असं वाटतं बोला आहे ना, त्यामुळे खुर्चींची व्यवस्था आहे. अतिशय उत्साहात अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. बसा 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 घ्या बसून. न बोलताही बसता येत बोलू नका, हा फक्त बोलू नका. आणि महिला मंडळींना मला असं वाटतं महाराज किती जरी सांगितलं तर त्यांचं बोलणं थांबत स्वभाव आहे. तो एक परमात्म्याने दिलेली एक विशेष देणगी आहे स्त्रियांना. एका आंब्याच्या झाडाखाली चार पाच महिला बसल्या होत्या प्रशांत महाराज गप्पा मारत होते. अशा गोल बसल्या आणि गप्पा सुरू असताना आंब्याला अशा कळऱ्या लागलेल्या होत्या, त्यातला एक आंबा गळून पडला. महिला विचार करायला लागल्या आंब्याचा सीजन नाही, दिवस नाहीत आंब्याचे, कच्च्या कळऱ्या आहेत अजून, त्यातली कळी पकलेली नाही, ते काय म्हणतात त्याला कोय, ती कोळी अजून व्यवस्थित पकलेली नाहीये आणि हा आंबा पिकला कसा. त्या महिला चर्चा करतात दादा आंबा कसा बरं पिकला असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल तर आंबा त्या महिलांशी बोलायला लागला म्हणे तुमच्या गप्पामुळे मी पिकलो, आता अजून तर जास्त गप्पा मारा तर पूर्ण आंबा पिकून जायला. स्वभाव आहे तो बरेचे. प्रार्थना फक्त बोलू नका, माझ्या शब्दाकडे फक्त व्यवस्थित लक्ष द्या. अभंग सोडून बोलणार नाही पण बोर कर मात्र करणार नाही. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांच्या कार्याचं अतिशय गोड अशा प्रकारचं वर्णन करतात. काही अभंग गाथ्यामध्ये ज्ञानवरांच्या तुकोबारायांच्या नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये असे काही अभंग आहेत की त्या अभंगामध्ये संतांच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. काही असे अभंग आहेत की त्या अभंगामध्ये संतांच्या कार्याचं वर्णन केलेलं आहे. आणि काही असे अभंग आहेत की त्या अभंगामध्ये संतांच्या स्वरूपाचंही वर्णन केलेलं आहे आणि संतांच्या कार्याचंही वर्णन केलेलं आहे. बघा ऐका, काही असे अभंग आहेत की त्या अभंगात संतांच्या स्वरूपाचं वर्णन आहे. उदाहरणार्थ देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि काही असे अभंग आहेत की त्या अभंगामध्ये संतांच्या कार्याचं वर्णन केलेलं आहे. उदाहरणार्थ जगत उद्धारा लागी धरिला. आणि काही असे अभंग आहेत की त्या अभंगामध्ये संतांच्या स्वरूपाचंही वर्णन आहे आणि संतांच्या कार्याचंही वर्णन आहे. ऐका, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर.
जगे अवतरले कार्य काय उद्धाराया आले दिन जना हे संतांचं कार्य अशा प्रकारचं सज्जन हो जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर माणसाचे कार्य फार महत्वाचे आहे व्यक्ती जीवन जगतो कसा याला फार किंमत आहे जीवन जगत असताना आपल्या हातून घडलेलं कार्य हे चुकीचं आहे की चांगलं आहे रात्री झोपत असताना प्रत्येक व्यक्तीने या वाक्याचा दररोज झोपत असताना एक मिनिटाकरता तरी विचार करावा आज मी दिवसभर जे कार्य केलं आज दिवसभर जे मी काम केलं याच्यामध्ये चांगलं किती केलं आणि वाईट किती केलं संतांनी केलेलं कार्य अजूनही त्या कार्याचं वर्णन केल्या जातं कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून संतांनी केलेल्या कार्याचं वर्णन जागोजागी केलं जातं नवे नवे या ठिकाणी बसलेला समाज संतांच्या कार्याचं श्रवण करण्यासाठी बसलेला आहे आणि अजूनही ज्ञानोबारायांना 800 वर्ष झाले तुकोबारायांना 300 वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा त्यांचे कार्य आपण ऐकतोय नवे नवे त्यांच्या कार्याप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्नही करतोय का कारण कार्य हे आचरण करण्यासारखं आहे काम ऐसा करो की नाम हो जाए ऐका काम ऐसा करो की नाम हो जाए और नाम ऐसा करो की जहा भी जाओ काम हो जाए जीवनामध्ये माणसांनी कार्य कसं करावं तुकोबारांकडे पहा ज्ञानोबारांकडे पहा ज्ञानोबारांचं संपूर्ण जीवन तुकोबारांचं संपूर्ण जीवन हे समाजाच्या कल्याणासाठी आहे एका साधकाने प्रश्न केला तुकोबारांना म्हटले तुकोबारा काय असं केलं तुम्ही जगाच्या कल्याणासाठी समाजाच्या उद्धारासाठी तुकोबारांनी अनेक उत्तर दिले म्हटले बाबा हे कार्य केलं हे कार्य केलं हे कार्य केलं अजून कोणतं कार्य केलं तुकोबारा हा प्रश्न केल्यानंतर तुकोबारांनी उत्तर आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मांडले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे भुक्ती मुक्ती तुकाच साठी गोवऱ्या म्हणतात आम्ही दुकान घातलं बघा ऐका लक्ष देऊ नये का समाजाच्या कल्याणासाठी दुकान घातलं म्हणतात मला सांगा दुकान हे समाजाकरता घातलं जातं का स्वतः करता घातलं जातं बोला महिला मंडळी समोर बसल्यात म्हणा काय हरकत नाही माता माऊली साहेब दुकान हे स्वतः करता घातलं जातं का समाजा करता दुकानाचा माल स्वतः दुकान स्वतःसाठी घातलं जातं का समाजा करता बोला उत्तर बदलले बोला ना बोला काही हरकत नाही बोला स्वतः करता म्हणणारे हातवर करा बोला उदा टक्केवाले ते बघू मला तीन चार जण आहे समाजाकरता म्हणणार आहे नेमकी चौदा आला नको बा शेजारी म्हणली तिथं काल तुझ्याशी म्हणली होती हात वर केला
आपली इज्जत जवळी यासाठी कोणी हात वर करत नाही. स्वतः करता म्हणणारे 50% बघा प्रश्न, आणि समाजा करता म्हणणारे. इथं दुकानदार कोण बसले का पाठीमागे? ऐका दुकानदार कोणी तुमचा व्यवसाय तो वाटतंय ना या वाटत सगळे दुकानदार आहे. कशाचा व्यवसाय तुमचा? दुकान स्वतः करता म्हणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, दुकान समाजा करता म्हणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे. मला सांगा हे दुकानदार तुम्हाला किती मीटर कापड फ्री देतात? चिंधीवर सुद्धा जास्त दिल्या जात नाही. याचा अर्थ काय? दुकान स्वतः करता घातलं जात का समाजा करता? स्वतः करता. स्वतःची खडगी भरण्यासाठी, स्वतःच पोट भरण्यासाठी, नफा कमवण्यासाठी दुकान घातलं जात. बरोबर. नफा किती कमवावा इथे शास्त्र आहे. शास्त्र सांगते 10% माणसाने कमवावं. 100 रुपयाचं कापड असेल 110 रुपयाला विका, 1000 रुपयाचा असेल 1100 रुपयाला विका, है ना. आणि जर 111 रुपयाला विकत असेल तर शास्त्र सांगतं त्या ग्राहका त्या दुकानदाराला त्या ग्राहकाचं रक्त पिण्याचं पाप लागते. दुकानदाराने किती कमवायचं? 10% कमवायचं बघा. एका सावकाराने माझ्या कीर्तनात ऐकलं, तो म्हणे दिनेश महाराजांनी सांगितलं 5% परवडत नाही म्हणे 10% परवडत नाही. काय अर्थ लावते लोक याचा नेम नाही. काय अर्थ करतील, काय प्रश्न करतील याचे नेम नाही. एका पोरांचे मला प्रश्न केला, मला असं वाटतं गड्या आपण बोलायला पटायचं आहे, कीर्तन करायला बोलायला हुशार आहे, आपल्याला कोण फसवल बा? पण एका 8-10 वर्षाच्या अशा टाबऱ्या पोरांना मला फसवलं एकदा. मी गेलो का गावाला कीर्तनाला, कीर्तनात गेल्यानंतर तो म्हटला दिनेश महाराज माझ्या घरी चला चहा प्यायला. म्हणलं गडा मी चहा तर पेत नाही रे, दूध प्यायला चला, दुधाची काही कमी नाही आपल्या घरी, चला दूध प्यायला. अरे म्हटलं मी दूधही घेते, मला का उभवतो? नाही नाही चला हो दूध घ्यायला चला. हात पकडला माझा जबरदस्ती, माझं बोट पकडलं, मला घेऊन गेला घरी. त्याच्या दारामध्ये अशी म्हैस बांधलेली होती. मला म्हटला दिनेश महाराज आपल्या घरी म्हैसे दुधाची काही कमी नाही, चहा घ्यायचं असेल चहा घ्या, कॉफी घ्यायची असेल कॉफी घ्या, दूध प्यायचं असेल दूध प्या, काहीही घ्या, दुधाची काही कमी नाही. मी म्हटलं अरे म्हैस दूध देते? हा ती देत नाही म्हणे, आपल्याला काढावं लागतं. फार हुशार आहेत. एकापर्यंत मला प्रश्न केला, पोर फार हुशार असतात हे लहान लहान मुलं, म्हणून कीर्तनात पाहिजे ते. एखादी गोष्ट जर यांच्या कानावर चांगली पडली तर हे मुलं भविष्यामध्ये तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. याकरता मुलं पाहिजे, बोलले तरी चालतील. माझ्या कीर्तनात तरी विठ्ठल विठ्ठल एका मुलाने मला प्रश्न केला का मला म्हणजे महाराज तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. म्हणलं कोणता? म्हणजे जगात असा कोणता प्राणी आहे की ज्याच्या अंगामध्ये नळच नाही, म्हणजे हाडच नाही? म्हणलं गडा असा प्राणीच नाही. म्हणे हो आहे. जगात कोणता असा प्राणी आहे की ज्याच्या अंगामध्ये हाड नाही, नळ्या नाही, नसा नाही, काहीच नाही? मला नाही मी. अहो तो म्हणे गांडूळ. हो गड्या बरोबर आहे. म्हणे माझा दुसरा प्रश्न आहे. म्हणलं कोणता? म्हणे जगात असा कोणता प्राणी आहे की ज्याच्या अंगात रक्तच नाही? असा विचार केला. म्हणलं गडा असा प्राणी तर जगात नाही, रक्त आहे सर्वजण. नाही म्हणे आहे असा एक प्राणी. मला नाही माहित. अशी कशी कीर्तन करावं तुम्ही? सामान्य प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती, तुम्हाला कीर्तनकार केलं कोणी? म्हटलं का खरंच मला आता सगळ्या कीर्तनकारांना सगळ्याच प्रश्नाचं उत्तर माहिती असतात असं काही नाही. सोपा प्रश्न आहे महाराज, असा कोणता प्राणी आहे? म्हटलं मला नाही माहित. ओ म्हणे खेकडा. म्हटलं हो गड्या बरोबर आहे, आलं माझ्या लक्षात. म्हणे आता म्हटलं आता विचारू नको, आता चव घालू नको, समोर माणसं बसले. नाही म्हणे आता एक शेवटचा प्रश्न महाराज, तुम्ही कसे प्रश्न विचारता आम्हाला? एक प्रश्न शेवटचा. म्हटलं विचार गड्या. असा झारा घेतला, झारा समजते तुम्हाला भजे तळण्याला, हा झारा घेतला आणि असा पाहिजे माझ्याकडे. मला म्हणे सांगा दिनेश महाराज मी कोणा छिद्रातून पाहून राहिलो तुमच्याकडे? उत्तर देऊ शकू आपण? काय विचारतील याचा नेम नाही. माझा विषय होता कमवायचं किती. सावकाराने नाही दुकानदाराने 10% कमवायचं. विठ्ठल विठ्ठल. साधकाने प्रश्न केला तुकोबारांना, तुकोबारा तुम्ही समाजा करता काय केलं? तुकोबार
तुकोबाने उत्तर दिला आम्ही दुकान घातले पण तो साधक म्हणला तुकोबाराय हो दुकान समाजा करता नाही घातले जात दुकान स्वतः करता घातला जातो मी तुम्हाला प्रश्न केला तुम्ही समाजा करता काय केलं तुम्ही उत्तर देताय दुकान घातलं तुकोबाराय म्हटलं असं नाही या करता माणसाने पूर्ण ऐकून घ्यावं नंतर प्रश्न करावा म्हणजे काय गाव तुकोबाराय तुकोबाराय म्हटलं अरे उत्तरार्थ आहे देते आलिया सीधा देते आलिया सीधा देते आलिया सीधा देते आलिया सीधा संत उदार उदार भरले अनंत भांडार तुकोबाराय म्हटले आम्ही उदार आणि जो व्यक्ती उदार असतो तो सप्ताहामध्ये वर्गणी देण्यासाठी मागे पुढे नाही पाहत सप्ताह कोण्या समाजाचा आहे ना याचा विचार दानशूर व्यक्ती कधी करत नाही ज्याला दान करायचं आहे फक्त परमार्थ कुठे चालू आहे तर हेच शिकवत असत आपल्या सप्ताहामध्ये बऱ्याच लोकांनी काय दान केलं असेल आहे ना करत असतील नाही केलं असेल कुणीतर करा अंतकरणामध्ये उदारता महत्वाची आहे दिवसामधून 100 रुपये जर आपण कमवत असतो त्यातले 10 रुपये वेगळे काढून ठेवावे परमार्थासाठी दान करण्यासाठी नाहीतर आजकाल लोक फार महाराज दातृत्व हे माणसाच्या जवळ अजिबात राहिलं नाही पुरुष मंडळी तरी एखाद्या वेळेस दान करते पण महिला मंडळी नाही करत समोर बसतात म्हणून नाही सांगत मग खरं वस्तुस्थिती सांगतो पण इथली परिस्थिती वेगळी दिसते मला जरा आहे ना काही महिला अशी असतात की एखादा म्हणजे जोडं कधी कधी वेगळं वेगळं असतात काही ठिकाणी पुरुष उदार असतात महिला कंजूस असतात काही ठिकाणी महिला उदार असतात पुरुष कंजूस असतात काही ठिकाणी दोघे कंजूस असतात काही ठिकाणी दोन्ही उदार असतात मला असं वाटतं इथं दोन्ही उदार आहे इथं काही कमी नाही पण काही काही लोक एवढे कंजूस असतात महाराज एक व्यक्ती पंढरपूरला गेला एवढा कंजूस आयुष्यात कधी त्यानं रुपये खर्च केला नाही असा माणूस पंढरपूरला गेला आता तिकीटचं काम नाही रेल्वेमध्ये जनरल डब्यात बसून टीटी पाहते नाही मी तसा झालो खोट वाटते का तुम्हाला म्हणजे माझा विष कोण तुम्हाला वाटत नाही का असं आजी म्हणतात बरोबर आहे महाराज तुमचा सगळ्या भक्कड महात्म्याचे जात असत तो माणूस पंढरपूरला गेला एवढा कंजूस भूक लागली आता खाणार कुठं सगळं हॉटेल पाहायला लागला सगळं जे काही स्वस्त हॉटेल असेल त्या हॉटेलमध्ये जायचं आणि कशी तरी आपलं पोट भरायचं अशा प्रकारचा त्याने मनाला विचार केला पंढरपुरात फिरायला लागला इकडे तिकडे एका ठिकाणी त्याने हॉटेल पाहिले त्या हॉटेलवर लिहिलेलं होतं झुणका भाकर तर असं वाटलं सगळ्यात स्वस्त शिरला हॉटेलमध्ये पण हॉटेलमध्ये शिरता बरोबर महाराज ती 5 स्टार हॉटेल टाइप हॉटेल राहायला लागले 2 दरवाजे लागले त्याच्यामध्ये एका दरवाजावर लिहिलेलं होतं तेलाचाही झुणका भाकर आणि एका दरवाजावर लिहिलं होतं बिना तेलाची झुणका भाकर त्या खाली बटन होते म्हणजे तुम्हाला जे खायचं आहे ते बटन दाबायचं तो दरवाजा उघडायचा अंदर जायचं याला असं वाटलं तेलाचं सहित झुणका भाकर थोडी महागडी असत बिना तेलाची जरा स्वस्त असत म्हणून बिना तेलाची झुणका भाकर तर बटन दाबलं दरवाजा उघडला आत गेला आत जाता बरोबर पुन्हा 2 दरवाजे लागले कांद्याचाही झुणका भाकर आणि बिना कांद्याची झुणका भाकर त्याला वाटलं बिना कांद्याची झुणका भाकर त्यापेक्षा स्वस्त असेल तर बटन दाबलं दरवाजा उघडला आतमध्ये गेला पुन्हा 2 दरवाजे लागले एका दरवाजावर लिहिलेलं होतं फुकट झुणका भाकर आणि विकत झुणका भाकर फुकट झुणका भाकर भेटले त्या दरवाजाचं बटन दाबलं दरवाजा उघडला एसटी स्टँडवरच निघणार फुकट झुणका भाकर द्यायला पंढरपूर पिशवी ठेवू देत नाही माणसं फुकट करा काय बस स्टँडवर गेलो तो पुढे गेला पुढे
एखादी हॉटेल पाहते, एका हॉटेलवर पाहिजे ना पोटभर जेवण करा, बिल नातू भरे. म्हटलं आपण तर कधी जीवनात परमार्थ केला नाही, कसं तरी मायबापाने सांगितलं म्हणून पंढरपूरला आलो. आपला नातू कधी पंढरपुरात, आणि जरी आला तरी याला काय माहित असणार की हा त्या म्हाताऱ्याचा नातू आहे म्हणून. पण आपला नातू या हॉटेलमध्ये जेवा येईल असं कशा आवडू. त्याने हा विचार केला, त्या हॉटेलमध्ये शिरला, पोटभर जेवला. हॉटेलवर बॅनरच तसा होता, पोटभर जेवण करा, बिल नातू भरे. आता नातू भरील बिल म्हटलं टेन्शन नाही, महाराज गुलाबजाम मागव, श्रीखंड मागव, बालुशाही मागव, चांगला चांगला स्वयंपाक तिने मागितला. पोटभर जेवण केलं, जेवण केल्यानंतर वजनात बाहेर निघाला. बडीशोप होती ते वाटीमध्ये, ती घेतली, निघाला बाहेर. मॅनेजरने आवाज दिला, ओ पाटील जरा इकडे या. बिलकुल भरेल बिल, कसलं बिल, तुमच्या हॉटेलवर काय लिहिलेलं बॅनरवर आहे, पोटभर जेवण करा, बिल नातू भरेल. नातू भरेल ना माझं बिल, तुझं बिल नाही मागू राहिला, तुझा आजार गेला होता खाऊन, कसं बिल आहे म्हणजे. तुम्हाला म्हणजे खोटं वाटत असेल, पण आहेत असे माणसं जगा, कधी कधी सांगायला लाज वाटते अशा गोष्टी सांगाव्या की नाही कीर्तनात. एवढे माणसं कदाचित कंजूस असतात का असं सांगायला सुद्धा कधी कधी लाज वाटते, एवढे कंजूस माणसं. आता सांगतो तुम्हाला, एक माणूस तर आमच्या गावातला न्हावी समाजाचा माणूस महाराज, तो तर त्याने हात जोडले त्या माणसाला, तो गेला तिच्या जवळ एका न्हाव्याजवळ, त्याला म्हणतो खाऊ कटिंग म्हणे 40 रुपये, दाढी म्हणे 20 रुपये, बघला फुकट पण धुले राहते फुकटच द्या. हद्द पार केली ना, तू खबर आहे म्हणतात आम्ही तशी नाही. आमच्या अंतःकरणामध्ये असणारं जे काही उदारता आहे, त्या उदारते या गुणामुळं आमच्या जवळ आलेला माणूस कधी रिकाम्या हाताने जात नाही. विठ्ठल म्हणून तुकोबाराय वर्णन करताय, संत उदार उदार भरले अनंत भांडार. किती दान करता हो तुकोबाराय, तुकोबाराने सांगितलं अरे जेवढे काही येतील त्यांना भरपूर सारा दान करतो, आणि तो मरेपर्यंत त्याला ते पुरल एवढं दान करतो. एवढंच नाही, त्याच्याकडे शिल्लक राहता आमच्याकडे शिल्लक राहतो एवढं दान करतो. अभंगाचं तिसरं चरण, मागत्या असी पुरे, मागत्या असी पुरे, हो मागत्या असी पुरे, मागत्या असी पुरे, जे तुम्ही दान करता तुमचं दुकान नेमकं आहे तरी कुठे. तुकोबाराने सांगितलं आमचं दुकान फक्त एकाच बाजारपेठेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुका म्हणे पेठे भूमीवर एक, या जगाच्या पाठीवर फक्त एकमेव बाजारपेठ अशी आहे की त्या बाजारपेठेमध्ये संतांचे दुकान पाहायला मिळतात. ते बाजारपेठेचं नाव आहे पंढरपूर, तुमच्या शेजारी. बस
जवळपास याच बाजारपेठेमध्ये संतांनी मांडलेले दुकान आहे. तुम्ही गेले असाल पंढरपूरला, मला असं वाटतं सगळेच गेले असाल. दिसलं तुम्हाला ज्ञानोबारांचं दुकान, तुकोबारांचं, नाथ महाराजांनी दुकान मांडलेलं आहे, दिसलं का ताई? आपल्याला दिसतात ना दुकान, घोंगडीची दुकान, पहिला जाजुली आहे ना, सोलापुरी चादरी, आपल्याला तेच दुकान सापडत. संतांनी मांडलेलं दुकान आपल्याला सापडत नाही. आणि सज्जनो काय आहे, तुकोबारांना प्रश्न केला, म्हणजे तुकोबार आहे तुम्ही पंढरपूरला दुकान का मांडलं हो? कारण तुकोबार आहे म्हटले, पंढरपूर मध्ये दुकान मांडण्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की आम्हाला घरोघरी जावं लागत नाही. आषाढी आणि कार्तिकीला लोक चालून आमच्याकडे आमच्या दुकानामध्ये येत आहेत. आणि दुकानदार हुशार असावा लागतो, हुशार. आमच्याकडे अशी म्हण आहे, न बोलणाऱ्याची ज्वारी खपत नाही, पण बोलणाऱ्याची बोंडे खपतात. आणि दुकान सुद्धा मांडायचं असेल तर बरोबर चौकामध्ये मांडावं लागतं, तर दुकान चालत, गल्ली गोडी मधलं दुकान चालत. अनुभव तुम्हाला चांगला, माझ्यापेक्षा जास्त आहे. गल्ली गोळीमध्ये जर दुकान मांडलं तर दुकान चालले नाही. एक दुकान असं आहे ते कुठेही टाका चालत, सरकार मान्य. ते दुकानाला चौकाची गरज नाही, त्या दुकानामध्ये त्या दुकानाला गल्लीची गरज नाही. तुम्ही एखाद्या नारायण नालगटामध्ये दुकान टाका. सरकारने विचार केला की या हायवे वरचे जे लोक आहेत ते दारूचे दुकान असल्यामुळं रस्त्यावर अपघात होतात, हे मरतात. त्यापेक्षा 2 किलोमीटर 200 मीटर काय अंतर आहे, तो त्या अंतरापेक्षा लांब दुकान असले पाहिजे. सगळे दुकानं महाराज उठले, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढी गर्दी लागली दुकानामध्ये. गावातल्या दुकानावर एवढी गर्दी झाली, एवढी गर्दी झाली, जणू काही असं वाटायचं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जशी गर्दी, जशी लाईन लागते, त्याप्रमाणे पिण्यासाठी लाईन लागली लोकांची. अजूनही लागतायत. त्या दुकानासाठी गरज नाही. याच्या पाठीमागचं कारण कबीर महाराजांनी एवढं गोड उत्तर दिलंय. कबीर महाराज वर्णन करतायत, कबीरा सब जग मे पाखंड की मार, कबीरा सब जग मे पाखंड की मार, गोरस बिके गली गली, मदिरा बिके बाजार. गायीचा गोरस म्हणजे दूध दही विकण्यासाठी माणसाला घरोघरी जावं लागतं, पण याच्यासाठी जावं लागतं घरोघरी? तिथं आपोआप ग्राहक येतात. पण दूध विकण्यासाठी, दही विकण्यासाठी, मला सांगत, आज बंगले जे दुकान बंगले जे आहेत ते दारुड्याचे आहेत का दूधवाल्याचे? बोला ना. दारूचं दुकान ज्याचं आहे त्याचे बंगले आहे का दूधवाल्याचे बंगले? दूधवाल्याचे हाल आहे. तो घरी जाऊ, तो प्रत्येक दारामध्ये जातो, दही कोण नाही होते ना घ्यायला. दही ती बाई घरातून बाहेर निघते, त्याला विचारते काय लिटर आहे दही? म्हणजे 40 रुपये लिटर, 30 रुपये लिटर देता का? भाव केला जातो. बरोबर आहे. माझं म्हणणं आहे, तुझ्यापेक्षा तुझा मालक फार इमानदार आहे, तो दारूच्या दुकानात जाते तर कधीच भाव करत नाही. विचित्र परिस्थिती. आपला देश, देशाचं जर वर्णन केलं तर आपण ऐकून आहोत. आपला देश कसा आहे, कसा आहे आपला देश? कृषी प्रधान आहे. कसा आहे आपला देश? बोला, आवाज आला पाहिजे मला सर्वांचा. देश कसा आहे आपला? कोण सांगितलं तुम्हाला? ज्याने सांगितलं त्याला आम्हा माझ्याकडे. देश आपला कृषी प्रधान आहे का पुढारी प्रधान आहे? देश कृषी प्रधान आहे असं म्हणून आतापर्यंत शेतकऱ्यांना ठगवत आले आणि ठगवत राहणार. देश कृषी प्रधान नाहीये, देश पुढारी प्रधान आहे, व्यापारी प्रधान आहे. देश जर कृषी प्रधान असता तर सर्वात मोठी बिल्डिंग आज शेतकऱ्याची असती, है ना? शेतकरी झोपड्यात राहत आहेत. आज विचित्र परिस्थिती आहे. त्या दुकानाला नाही. तुकोबारांना प्रश्न केला, म्हणलं तुकोबार तुम्ही कुठे दुकान मांडलं? तुकोबारांनी गोड उत्तर दिलं, पंढरपूर मध्ये आम्ही दुकान मांडले हो, या आमच्या दुकानामध्ये. आग्रह केला, आपण सर्वजण आषाढी कार्तिकीला त्या दुकानाचा माल घेण्यासाठी, खरीदण्यासाठी त्या दुकानामध्ये जातोही. पण दुर्भाग्य आहे, त्या दुकानात जाऊन दुकानाचा माल दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मित्र म्हणाल की आपले प्रभाव
थोडंफार दुर्भाग्य येतात, थोडंफार आपले दुर्भाग्य. जोपर्यंत तुकोबाराय होते, जोपर्यंत ज्ञानोबाराय होते, तोपर्यंत त्यांनी दुकानातला माल घेतला आपल्या डोक्यावर, घर घरी गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. तुकोबाराय फिरले, ज्ञानोबाराय फिरले, घ्याव कोणीतरी देव, घ्याव आमच्या दुकानातला माल. पण त्यावेळेस कोणी माल घेतला नाही. आज फक्त दुकान मांडून बसले, ते पंढरपूरला आपल्याला जाण्याची गरज आहे, पण आपण पर्यंतही जात नाही. हे आपलं दुर्भाग्य. म्हणायला वारकरी म्हणून घेतो, पण कीर्तनामुळे म्हणा, सप्ताहामुळे म्हणा, आपलंही जाणं कधी कधी पंढरपूरला होत नाही. एवढ्या जवळ पंढरपूरचे, आता किती जवळ आलो मी पंढरपूरचे बघा ना, जवळजवळ 15 ते 16 तासाचा प्रवास करून मी पंढरपूरच्या जवळ आलोय. पण दुर्भाग्य, पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन मला होत नाहीये, कारण उद्या मला शेगावला कीर्तन, दर्शन घेऊन शेगावापर्यंत मला जाणं होणार नाही, कीर्तन होणार नाही. कीर्तनामुळे की माझ्या दुर्भाग्यामुळे, याचा विचार तुम्ही करा. थोडी खंत मलाही वाटते. विठ्ठल विठ्ठल दुकानामध्ये त्या मालाने जे पोते भरलेले आहेत, ते पोते साक्षात देवाने भरलेले आहे. अभंगाचं शेवट देव भरलेला आहे. देव ज्या पोत्यामध्ये देव भरलेला आहे, ते पोते कधी रिकामे होतील का? व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचे विठ्ठल जडी स्त्री भरला रीता ठाव नाही उरला. परमात्मा सगळीकडे आहे,
परमात्मा जर त्या पोत्यामध्ये भरलेला आहे तर पोत्यातला मारा न संपणारा अशा प्रकारचा आहे. म्हणून तुकोबारांनी अतिशय उत्कृष्ट दर्जाचा माल आपल्या समाजापर्यंत पोहोचवला, आपण तो घ्यायला पाहिजे. खोटा माल कधी संतांनी विकला नाही. आपण कदाचित शेंगदाणे विकत असताना त्या शेंगदाण्यामध्ये खडे टाकून कदाचित आपण शेंगदाणे विकू शकतात दुकानदार, बरोबर ना? पण संतांनी कधी खोटा माल विकला नाही. तुम्हाला एक छोटस उदाहरण भागवतातलं मी देईल, थोडं लक्ष द्या. गोकुळातल्या गौडाने मथुरेच्या बाजारामध्ये जायचे महाराज. डोक्यावर दह्याचं मडकं आहे, दुधाचं मडकं आहे, लोण्याचं आहे, तुपाचं आहे, आणि ते मडके घेऊन मथुरेच्या बाजारामध्ये जायच्या गौडाने. मग तिथे गेल्यानंतर त्यांनी म्हणाव की नाही, दूध घ्या, लोणी घ्या, तूप घ्या, दही घ्या, म्हणाव की नाही? ए आमच्याकडे राजस्थानी माणसं येतात साड्या घेऊन, तुमच्याकडे येतात की नाही? काय म्हणजे येतात का? त्यांना ते साड्या घेऊन येतात आणि गल्लीमध्ये फिरतात साईंग. ते काय म्हणतात नेमकं आपल्याला नाही, ते महिलांना कळत नाही. त्यांना माहिती असतं, ते एवढे हुशार असतात. त्यांना माहिती आहे आपण जर शुद्ध उच्चारण केलं साडी, तर ज्यांना गरजच नाही साडी, ते कशाला पाहिली साईंग. नेमकं काय म्हणतात हे कळत नाही, पण महिला मंडळींना कळतं की काहीतरी आलं. घराच्या बाहेर महिला कशा काढायची त्यांना विचारा. आणि त्या महिला बाहेर आल्यानंतर मग ते दुकानातला माल घ्यायचा नाही घ्यायचा तो विचार पुढचा आहे. त्याप्रमाणे गौडणींनी म्हणावं, कारण डोक्यावर दही आहे, दूध आहे, लोणी आहे, तूप आहे. म्हणावं, दही घ्या, लोणी घ्या, तूप घ्या. गौडणी त्या नव्हत्या म्हणत, कारण गौडणींना माहिती आहे आपल्या दुकानामध्ये हा माल नाहीये. दिसायला दही आहे, दिसायला तूप आहे, दिसायला दूध आहे. दिसायला जरी असलं तरी आपल्या दुकानात हा ओरिजिनल माल नाहीये, आपल्या दुकानात माल आहे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. आपल्या दुकानात खरा माल, आपल्या दुकानामध्ये खरा माल हा गोविंद आहे, हा दामोदर आहे, हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे हे गौडणींना माहित होतं. म्हणून ओरिजिनल माल गौडणींनी विकला. सज्जन या दुकानातला माल जर आपल्याला हवा असेल तर त्याकरता आपल्याला दुकानदाराची भेट घेणं महत्वाची आहे. आपला कपडा घ्यायचा आहे दुकानामध्ये, उदाहरण तुमचंच उदाहरण तुम्हाला देतो. दुकानातला कपडा घ्यायचा आहे तर कपडा घेण्यासाठी दुकानदार जर हजर असेल तरच कपडा घेईल की नाही? म्हणून दुकानदार जर नसला तसाच कपडा घेतला तर त्याला चोरी म्हणता येईल, त्याला माल विकत घेणं नाही म्हणता येईल. दुकानदार हजर असताना माल विकत घ्यावा लागतो, तसा माल विकत घेता येत नाही. त्याप्रमाणे भगवंत रूपी माल जर हवा असेल तर दुकानदाराची भेट घेणं महत्वाची आहे. दुकानदार जर नसेल तर मालही दुकानातला घेता येत नाही. एवढंच नाही, याच्या पुढे जाऊन सांगतो बघा ऐका. ज्या मालावर ज्या व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे, कदाचित आपल्या दुकानातला माल दुकानदार हजर जरी नसला तरी बायको दुकानातला कपडा फाडून घेऊन जाईल. एखादा ब्लाऊजचं पीस मालक जरी नसला तरी दुकानातला घेऊन जाईल.
पण हे दुकान असं आहे आणि हा माल असा आहे की या दुकानातला माल घेण्यासाठी दुकानदाराची भेट घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्या मालावर पूर्ण अधिकार असला तरी सुद्धा मी उदाहरण देईल छोटस, थोडं लक्ष देऊ नाही का. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एक सण येतो बघ, कोणता सण येतो, महिला मंडळ. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला विचारतो, भाऊबीज नाहीत आमच्याकडे, बलिप्रतिपूजा आहे ना, बलिप्रतिपदा येते बघा, सर्वांना माहिती. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आणि शास्त्र सांगते जी स्त्री बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्या मालकाचं ओवाळणं करते त्या स्त्रीचं सौभाग्य अखंड राहते. सौभाग्य अखंड राहते याचा अर्थ आहे की स्त्री कधी नवऱ्याच्या अगोदर मरत नाही, नवऱ्याच्या नंतर कधी मरत नाही, क्षमा करा, नवऱ्याच्या अगोदर मरते. आणि आपल्या धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये जी स्त्री नवऱ्याच्या अगोदर मरते म्हणजे आपल्याकडे सोप्या भाषेत जर बोलायचं झालं आमच्या विदर्भाच्या भाषेत तर सुवासिनी मरते, सौभाग्यवती मरते. त्या स्त्रीला स्वर्ग हा 100% निश्चित मिळतो असं शास्त्र आहे. म्हणून सौभाग्यवती मरावं हे प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि जी स्त्री बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्या मालकाचं ओवाळणं करते त्या स्त्रीचं सौभाग्य अखंड राहते, ती सौभाग्यवती मरते असं शास्त्र आहे. तुम्ही करत असता की नाही बलिप्रतिपदेच्या दिवशी मालकाची पूजा, ओवाळणं करता की नाही, करत तुम्ही तुम्ही काय करसाल म्हणा, तुमचाच माल लेजिंगकडे घरी येतो, कसाही येऊ विचारा, लेजिम खेळत येऊ नालेत पडलेलो असो कसाही आल्यानंतर त्याची पूजा करा, त्याचे ओवाळणं करा. आणि रुक्मिणीने सुद्धा हाच विचार केला, बलिप्रतिपदेचा दिवस होता, रुक्मिणी मातेने विचार केला आज जर आपण आपल्या मालकाचं ओवाळणं केलं तर आपलं सौभाग्य अखंड राहील. या विचाराने रुक्मिणी माता सजलेली आहे, सुंदर अशा प्रकारची पैठणी घातली, सुंदर शृंगार केला, आरतीचा ताट सजवलेला आहे. आणि माझ्या परमात्म्याचं मला ओवाळणं करायचं या हेतूने, या इच्छेने रुक्मिणी माता रावळामध्ये पाय टाकते. बघा भगवंताने सुद्धा मनामध्ये विचार केला आज आपण रुक्मिणीची परीक्षा घ्यायची. रुक्मिणी माता जशी रावळामध्ये पाय टाकते, पाय टाकता बरोबर परमात्माने सगळ्या रावळामध्ये चतुर्भुज रूप धारण करून ठेवले. जिकडे पाव तिकडे परमात्माच परमात्मा, इकडे परमात्मा तिकडे परमात्मा, इकडे चतुर्भुज रूपधारी परमात्मा, इकडे चतुर्भुज रूपधारी परमात्मा. नेमका आता आपल्यातला मालक कोणता आहे, याच्या जवळ जायची हा ऐकणे, त्याच्या जवळ जायची की नाही हा ऐकणे, अशा प्रकारचा विचार मनामध्ये करायची. नेमका यातला आपला मालक कोणता असेल अशा प्रकारचा विचारामध्ये असणारी ती माऊली रुक्मिणी माता मनामध्ये विचार करते. कदाचित जर आपला रॉंग नंबर लागला तर पतिव्रता धर्म नष्ट होईल, काय करावं समजत नाही, नेमका आपला मालक कोणता आहे या विचारामध्ये रुक्मिणी माता आहे. रुक्मिणी माता मनामध्ये विचार करते, देवा अरे आज तर सौभाग्यवतीचा सुंदर अशा प्रकारचा दिवस आहे, मी असं ठरवलं माझ्या मालकाची ओवाळणी करायची, परंतु देवा तुम्ही माझी परीक्षा घेताय, काय करावं समजत नाही. रुक्मिणी मातेच्या डोळ्यात पाणी आलं, सज्जन रडायला लागलं रुक्मिणी माता, अरे वर्षातून येणारा हा एक दिवस आहे आणि या एका दिवसामध्ये जर आपण आपल्या मालकाचं ओवाळणं करू शकत नसेल तर आपण सौभाग्यवती काय कामाचे. रुक्मिणी मातेने हाच विचार केला, करावं काही समजत नाही, डोळ्यात पाणी आलं, बाहेर निघाले. बाहेर निघता बरोबर नामदेवरायांची भेट झाली, नामदेवरायांनी सज्जनावर रुक्मिणी मातेच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं आणि नामदेव महाराजांनी प्रश्न केला, आईसाहेब आज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी, सुंदर शृंगार केलेला आहे, अंगावर सुंदर पैठणी घातलेली आहे, सुंदर आरतीचा ताटही सजवलेला आहे, आज बलिप्रतिपदेचा दिवस आहे, आज मालकाला ओवाळायचा आणि तुमच्या डोळ्यात पाणी कसं. प्रश्न केल्यानंतर रुक्मिणी माता म्हणाली, बघणारे ना मातेचा देव कशी माझी चेष्टा करायला लागला, आज बलिप्रतिपदेचा दिवस, सौभाग्यवतीचा दिवस, मला असं वाटलं माझ्या मालकाचं ओवाळणं करायचं आज, आणि तुझा देव बघ ना माझी कशी परीक्षा बघतोय, काय झालं नेमकं. अरे रावळामध्ये जसा पाय टाकला जिकडे पाहो तिकडे चतुर्भुज रूप दिसायला लागलं, समजत नाही हे नेमकं काय करावं ते. नामदेव महाराज म्हटले, आईसाहेब अहो तुमच्या मालकाला ओळखणं अत्यंत सोपं आहे. म्हटलं कसं सोपं आहे, म्हटलं तुम्ही एक काम करा, मंदिरामध्ये जा, मंदिरामध्ये गेल्यानंतर ज्याच्या ज्या छातीवर भृगु ऋषींनी मारलेले लाथ दिसेल तो तुमचा मालक आहे. ओळख करून दिली नामदेव महाराजांनी, विष्णुदास नामा येणे दाविली खूण. मला सांगा रुक्मिणी माताचा भगवंतावर पूर्ण अधिकार होता की नाही, त्या मालावर पूर्ण अधिकार होता की नाही, तो माल म्हणजे देव. पूर्ण अधिकार असताना सुद्धा नामदेव महाराज रुपी दुकानदाराची भेट घ्यावी लागली, त्यावेळेस पुढे त्या दुकानातला माल रुक्मिणी माताला मिळाला. रुक्मिणी माता आतमध्ये गेल्या
आणि भगवंताला पाहायला लागले आणि लाजल्या. लाजले गे लाजले गे लाजले गे लाजले गे माया ता कोणा ओळू. लाजले गे लाजले गे लाजले गे माया ता कोणा ओळू. लाजले गे लाजले गे लाजले गे माया ता कोणा ओळू. लाजले गे लाजले गे लाजले गे माया ता कोणा ओळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे लाजले गे लाजले गे लाजले गे मायाचा कोणा ओळू. लाजले गे लाजले गे लाजले गे मायाचा कोणा ओळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहे तिकडे कुणाला परंतु नामदेव महाराजांनी खूण दाखवली आणि खूण दाखवता बरोबर नामदेव महाराज रुक्मिणी माता भगवंताच्या जवळ गेल्या. तुळशीच्या माळा वगैरे गळ्यातल्या सर्व काही बाजूला करायच्या. ऐका खून सरक बाजूला, ऐका खून सरक बाजूला, ऐका खून सरक बाजूला खून पाहिली आणि खून पाहता बरोबर सज्जन ओवाळायला सुरुवात केली. भगवंताला टीका लावला, गळ्यामध्ये हार घातला. रुक्मिणी माता हसायला लागल्या, भगवंत हसायला लागले आणि रुक्मिणी माता भगवंताला म्हणायला लागली, देवा तुम्ही माझी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला पण मी पास झाले. नामदेव महाराज म्हणले अगं, भगवंत म्हणायला लागले अगं, नामदेव महाराजांनी कॉफी पुरवली म्हणून पास झाली. नाही तर पास व्हायचं का लायकी दिसली नाही मला. तू मला सांगायचं काय, रुक्मिणी मातेचा त्या भगवंतावर त्या दुकानातल्या मालावर आहे ना पूर्ण अधिकार आहे, पण तरी सुद्धा नामदेव महाराज रुपी दुकानदाराची भेट घ्यावी लागली. त्यावेळेस कुठं रुक्मिणी मातेला आपला मालक मिळाला, त्या दुकानातला माल मिळाला. मला सांगा तुम्हाला हवा की नाही दुकानातला माल? हवा सर्वांना. अरे दुकानातला माल सर्वांना हवा आहे म्हणून तर या गल्लीमध्ये सुंदर अशा प्रकारे राधाकृष्णाची महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण केली. त्याच्या पाठीमागचं कारणच आहे, तो माल आपल्याला मिळावा हे सर्वांच्या अंतकरणामध्ये अपेक्षा आहे आणि त्या निमित्ताने आपण सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. हाच हेतू सर्वांच्या अंतकरणामध्ये आहे आणि तो दुकानातला माल आपल्याला निश्चित मिळेल अशी मला शाश्वती. एकदा सर्वांनी मोठ्या प्रमाणे भजन करायचं, सर्वांनी महिला मंडळी पुरुष मंडळी पाठीमागे असलेले जे उभे वगैरे आहेत सर्वांनी हात वर करायचा. महिला मंडळी तुम्ही सुद्धा करा, हात वर. तुमच्या बांगड्या फुटणार नाही याची मला गॅरंटी आहे. करा हात वर. भांडण करताना आपल्या बांगड्या फुटत नाहीत. करा पूर्ण हात वर. पुरुष मंडळी पाठीमागची इकडे बाजूची सुद्धा तुम्ही कीर्तनात बसले वरात सर्वांनी. जर कदाचित बांगडी फुटली तर पाकिटातले प्रशांत महाराजांचे पैसे मार. सर्वांनी हात वर करायचं. हा ढोबार कुमार 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 Kumar 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 Kum
शक्य नाही
तुम्ही फोन लावून बघा, तुम्हाला जर एक तारीख भेटली असती यातली तर गॅरंटी तुम्हाला सांगतो फक्त वसंत दादांचं तुमच्यावर प्रेम म्हणून दादांची भेटली असती कदाचित, पण जेवढ्या काही कीर्तनकार मी सोडून आतापर्यंत आले असतील त्यांची तारीख तुम्हाला सहजासहजी भेटली नसती. सर मार्गदर्शकाकडे असते, ओळखी असतात, काही ना काही ॲडजस्टमेंट करून ते मिळत असतात. हे भगवंताची तुमच्यावर असलेली निश्चिम कृपा आहे, ही परंपरा पुढे चालू ठेवा आणि पुढच्या वर्षी मी आल्यानंतर माझ्या तोंडातून हे उद्गार निघावे. इवले से रोप लावीन द्वारे, इवले से रोप लावीन द्वारे, इवले से रोप लावीन द्वारे, इवले से रोप लावीन द्वारे. याचा वेळो मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. व्यासपीठावर उभारून तुम्हाला सांगेल, पंढरीनाथ परमात्मा आपल्या मध्यभागी आज उभा आहे. परमात्म्याशिवाय आनंद मिळणं शक्यच नाही. आनंद स्वरूप हा परमात्मा आहे, आनंद अद्वय नित्य निरामय. अंतःकरणामध्ये सर्वांचा जो आनंद आहे, हा आनंद भगवंत अंतःकरणामध्ये प्रगट झाल्याशिवाय मिळणारच नाही. ज्या ठिकाणी कीर्तन असेल, ज्या ठिकाणी परमार्थ असेल, त्या ठिकाणी भगवंत साक्षात प्रगट झाल्याशिवाय राहत नाही, परमात्मा आनंदामध्ये नाचल्याशिवाय राहत नाही. आज इथं असलेले प्रत्येक सुशिक्षित घरातले आणि मला तरी असं वाटते मर्यादित घरात असलेले प्रत्येक स्त्री हरिपटामध्ये नाचत होती, नाचत होती. अंतकरणात लज्जा होती, होती मुळीस. याचा अर्थ काय? अंतकरणामध्ये परमात्मा तुमच्या प्रगट झालेला आहे. माणसाने जीवनात येऊन करावं तरी काय, जगावं तर माणसाने या पद्धतीने जगावं, परमार्थ करत राहावा. ज्ञानोबारांनी कीर्तन केलं, तुकोबारांनी कीर्तन केलं, तुकोबारांच्या ज्ञानोबारांच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचत होते, एवढे नाचत होते, एवढे नाचत होते की देवाचा पितांबर कळाला, देवालाही कळालं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता सावलोई देवाता बोले कबीर, नामदेव कीर्तन करी. आपण नामदेव महाराज एवढं तर अधिकारी नाही, पण आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत विषयी असलेलं प्रेम त्या दिसून येते. निश्चित तुमच्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्रकट झाला असेल. हे जीवनामध्ये कार्य करत राहा, सतत अखंडित कार्य करत राहा. तुमचं हे जे बीज आहे, या बीजाला आणि या रोपाला पाणी घालण्याचं काम तुम्ही तर करणारच आहात. भविष्यामध्ये तुमच्या मुलांकडेही कार्य द्या, हे मुलंही त्या रोपाला, त्या वेलीला पाणी घालत राहतील आणि दिवसेंदिवस अखंडित हा परमार्थ चालू राहील. कारण जगणं जगण्यासाठी जे आपण आलो, या जीवनामध्ये जे आलो, हे जगण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी तर नुसतं नाही आलो, हे आपल्यालाही माहीत आहे. तीच भर पोट आहे आपलं, बरोबर आहे. हे पोट मला सांगा आज कोण उपवाशी आहे? कुत्रे पोट भरताय. आपण पोट भरतो यात आश्चर्य नाही, आज कुत्रे पोट भरताय. एवढं जीवनामध्ये जे आपण कार्य करत राहतो, दिवसभर काम करत राहतो, रात्रभर काम करतो, झोपत नाही, जागत नाही, दिवसभर नुसतं काम 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 काम, याशिवाय काही नाही. पोट भरण्यासाठी तुम्हाला असं वाटते? नुसतं पोट भरण्यासाठी नाही, काम, आपलं भविष्य जे आहे, आपला मुलगा, त्याच्यासाठी मी काहीतरी कमवून ठेवा.
माझी मुलगी नोकरीला लागली पाहिजे, त्यासाठी जवळ काहीतरी हवा, यासाठी कमवून ठेवणं माझं गरजेचं आहे, माझं कर्तव्य आहे, यासाठी आपण धावत राहतो। पण नुसतं यासाठी नका धावा, परमार्थासाठी धावा। जिओ तो ऐसा जिओ की तुम्हारे जीने से हजारो जिए, ऐका। जिओ तो ऐसा जिओ की तुम्हारे जीने से हजारो जिए, वरना जीना भी क्या उसी का काम है। दूसरों के जख्मों पे तो कभी भी पेट भरते हैं, पोट भरायचं असेल तर कावळा कुणाच्या दुखावर बसेल तर तोही पोट भरतो। पोट भरणं एवढं काही कठीण नाही आहे जगामध्ये। पण जगत असताना आपण जगतो कसं याला फार किंमत आहे। आपल्या मुलांकडे हे कार्य द्या, आनंद वाटतो। महाराज हे लहान लहान एक मुलगा उभा होता इथं टाळ घेऊन, छोटासा सुंदर ड्रेस होता त्याच्यामध्ये, कुठे गेला आम्ही झपला काय मिळाला, एवढा सुंदर दिसायचा तो या सर्व मुलांपेक्षा गोड दिसत होता। क्या बात आहे बघा, ते वयामानं तो जास्त वेळ उभा राहू शकत नाही याची गॅरंटी मी देतो, पण जेवढा वेळ उभा राहिला एवढा त्याच्याकडे असं वाटत पाहतच राहा। समोर बसलेली मंडळी माझ्याकडे नाही त्याच्याकडे जास्त पाहत होते, पाच ते पाहिलं तो तुमच्या गावातलाच आहे, तुमच्या गल्लीतला आहे, मी नवीन आहे। पण सगळे श्रोते मंडळी त्या मुलाकडे पाहत होते, यांकडे आपलं भविष्य आहे। क्या बात, बघा या मुलाकडे बघा, या ड्रेसकडे बघा, त्या मुलाच्या चेहऱ्याकडे बघा, त्याच्या कपाळा कपाळावर असणारा गंध बघा, आणि खालचे मुलं पहा, हे मुलं पहा आणि हा मुलगा पहा, हे मुलं पहा। तेज वेगळं दिसते की नाही तुम्हाला, तेज वेगळं दिसत की नाही, असं वाटतंय गावरान तू खमाले, असं वाटतं यांना आठ दिवसा बसून जेवलेच नाही की काय, वरतून आणलं की काय यांना असं वाटतं। तुम्हाला असं वाटतं का हे आज पुरणपोळीचं तेज आहे, आज जी पुरणपोळी खाल्ली गावरान तुपाची, आम्हाला असं वाटलं आमच्या विदर्भातली पुरणपोळी फार प्रसिद्ध आहे, असं वाटलं विदर्भातल्या पुरणपोळी सारखी पोळी पुन्हा बनणे नाही, तशी पोळी पुन्हा खाणे। पण आश्चर्य वाटलं की विदर्भापेक्षा सुद्धा छान पोळी आज खाल्ली, पण ते तेज त्याचं नाही आहे, ते मधुकरीचं तेज आहे, ते परमार्थाचं प्रेम आहे। भगवंताविषयी अंतकरणामध्ये असणारी श्रद्धा, भगवंताविषयी अंतकरणामध्ये असणारा प्रेम, त्याचं हे तेज आहे जे आपल्या समोर आज दिसतंय। माझी अजून श्रवणा विनंती आहे, हेच संस्कार आपल्या मुलांना लावा, जेणेकरून आपला मुलगा व्यसनी व्हायला नको। नाही कीर्तनकार, नाही गायनाचार्य, नाही मृदंगाचार्य झाला तरी चालेल, पण किमान चांगला माणूस व्हावा अशी अपेक्षा सर्वांच्या अंतकरणामध्ये असेल। आपला मुलगा हा त्याच्या भवितव्यासाठी नव्हे तर भविष्यामध्ये आपण म्हातारे झाल्यानंतर आपलं त्यानं सांभाळ करावा, आपल्या म्हातारपणाची काठी व्हावा, आधार व्हावा, ही अपेक्षा सर्वांच्या अंतकरणामध्ये असते, ती त्यांनी पूर्ण करावी। बस एवढ्याच अपेक्षेसाठी तर त्या मुलाला परमार्थाकडे वळवा, त्याच्या गळ्यामध्ये माळ घाला, त्याला परमार्थ शिकवा, हरिपाठ शिकवा। झोपला तरी चालेल, बळबळ केली तरी चालेल, पण ते या मंडपामध्ये, या सभापाल मंडपामध्ये दिसले पाहिजे, आज दिसत आहेत म्हणून मला बोलावं वाटते। समोर लहान लहान मुली बसल्यात, छोटे छोटे मुलं समोर बसले आहेत, वास्तविक पाहता हे 9 वाजता झोपणारे पोरे आहेत, पण 10 वाजे तरी त्यांना झोपही येत नाही, एवढं माझ्या प्रश्नाची उत्तर देत आहेत ते, असं मला भीती वाटते, मला विचारतात की काय काय। हा वेगळा अशा प्रकारचा आनंद आहे, मुलांना चांगले संस्कार लावा, हे भविष्यामध्ये आपल्या म्हातारपणीचा आधार होतील, काठी होतील, हे सांगणं आज गरजेचं आहे महाराज। मला तरी असं वाटतं की आज वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे का, वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे, त्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे। आम्ही ठासून सांगेल, अधिकाऱ्यांना सांगेल, या व्यासपीठावर सांगेल की त्या वृद्धाश्रमामध्ये असणारा एकही व्यक्ती हा शेतकऱ्याचा नाही, गरीबाचा नाहीये, मजुरी करणाऱ्याचा नाहीये। तुम्ही पहा, एकदा चेक करून पहा, तुमच्या आसपास कुठे वृद्धाश्रम असेल तर ते एखाद्या म्हाताऱ्याला विचारा, तुमचा मुलगा काय करतोय, उत्तर येईल डॉक्टर आहे, उत्तर येईल इंजिनियर आहे, क्लासवनचा अधिकारी आहे, ऑफिसर आहे, आयएएस अधिकारी आहे, सांभाळायला वेळ नाही। एक छोटस उदाहरण दिलं आठवलं म्हणून एकाच मिनिटात देतो, जास्त वेळही नाही माझ्याकडे, एकाच मिनिटात देतो। एका मुलाला एवढं शिकवलं आहे वडिलांनी, ते स्वतः डॉक्टर होते दोघे जण, पती पत्नी दोघे डॉक्टर, मुलाला शिकवलं, मुलगा डॉक्टर झाला। आता मुलगा डॉक्टर झाल्यानंतर सर्वांची अपेक्षा असते मुलगा डॉक्टर म्हटल्यानंतर मुलगी सुद्धा इंजिनियर नको, आयएएस नको, डॉक्टरला नाही, डॉक्टर केलं तर मेडिकल तर चालू आहे, 1 रुपयाची गोळी 50 रुपयाचं विकत, प्रत्येकाची अपेक्षा आहे, डॉक्टरला डॉक्टर, मास्टरीला मास्टर, नर्सला नर्सोवा,
सगळ्यांची अपेक्षा. आणि तो मुलगा त्याला सुंदर अशा प्रकारचं शिक्षण दिलं, मुलगा डॉक्टर झाला, मुलाचं लग्न लावून दिलं, मुलगी डॉक्टरने पाहिली, आनंद वाटला. योगा काय झालं, ती जी म्हातारी जी होती डॉक्टरने ती वारली. वारल्यानंतर म्हातारा राहायला लागला बिचारा, मुलगा मुंबईला राहायला लागला. मुलगाने एक दिवस फोन केला वडिलांना, म्हणे बाबा मी डॉक्टरकी करतोय, सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही दोघे जण नोकरी करतोय, परंतु जोपर्यंत मुंबईसारख्या शहरामध्ये स्वतःचा फ्लॅट नाही तोपर्यंत किती जरी कमवलं तरी ते कमी पडणार, कारण भाडेच तेवढे. माझी विनंती आहे बाबा, मला असं वाटतंय आता तुम्ही एकटेच राहिला, गावात राहून तरी का आपल्या गावातला बंगला विकून टाका, आपली काही 4-5 एकर शेती आहे ती विकून टाका, आणि ते पैसे घेऊन आपण त्याचा बंगला बांधूया किंवा एखादा फ्लॅट घेऊया मुंबई छोटासा 1 BHK का होईना 2 BHK जसा मिळेल तसा आपण एक फ्लॅट घेऊया. वडिलांनी कल्पना चांगली वाटली, आपण तर खेड्यामध्ये एकटे राहून करणार काय, मुलाकडे जावं, मुलीकडे राहावं, सुनेकडे राहावं, अशा प्रकारची अपेक्षा प्रत्येक आई वडिलाची असते, ती पूर्ण होते असं नाही, असते सर्वांची अपेक्षा. म्हात्रांनी सुद्धा, म्हात्रांनी सगळी 4-5 एकर जमीन विकली आणि बंगलाही विकला, पैसे घेतले मुलाच्या हातामध्ये दिले, मुलाने फ्लॅट घेतला, वडील मुलाकडे राहायला गेले, योगायोग बसला, त्या वडिलांना पॅरालिस झाला, दुर्भाग्य वडिलांना पॅरालिस झाला. आता सून करणार, घरात काम करणार कोण, दोघे जण नोकरीला जायचे, शेवटी पॅरालिस झाल्यामुळे जागेवरच खनन, जागेवरच सगळं, जागेवर करावं काय सुचत नाही, घरामध्ये वास येतो. शेवटी सुनेन सांगितलं, हे बघा या घरामध्ये एकतर मी आहे, तुमचे वडील राहत ना विला जाय, करावं काय. वडिलांना गाडी टाकलं, वडिलांना सांगितलं बाबा तुम्हाला मला डॉक्टरकडे न्यायचं आहे. मुंबईच्या बाहेर निघलं मुलगा, वडील म्हणायला लागले करे दादा दवाखान्यामध्ये न्यायचं आहे म्हणतोय, हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हणतोय, मुंबईच्या बाहेर चाललं बाबा, या इथं आपल्याला उपचार होणार नाहीये. मी पेपरमध्ये बातमी वाचली की पॅरालिसचा सुंदर अशा प्रकारचा डॉक्टर धुळ्याला आहे, म्हणून धुळ्याला वडिलांना घेऊन आला. वस्तुस्थिती मी खोटं सांगत नाही, उदाहरण म्हणून खरी हकीकत आहे, घटना आहे आमच्या अमरावतीची. बापाला गाडीमध्ये टाकलं, मुलगा धुळ्याला आला, धुळ्याच्या बस स्टँडवर वडिलांना खाली उतरवलं, आणि खाली उतरल्यानंतर वडिलांना म्हणायला लागला की बाबा मी बस 5 मिनिटांमध्ये तुम्हाला फळं वगैरे घेऊन येतो आणि लगेच आपण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती करूया. म्हटलं ठीक आहे, वडिलांना बस स्टँडवर सोडून दिलं आणि मुलगा गेला फळांण्यासाठी, गेला फळांण्यासाठी गेला मुलगा गेला. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, माझा मुलगा काय येत नाही, एवढं फळांना कदाचित दुकान दूर असेल. अशा प्रकारचा विचार अर्धा तास एक तासापर्यंत केला, परंतु ज्यावेळेस 2-3 तास निघून गेले मनामध्ये संशय निर्माण झाला, कदाचित माझ्या मुलाचा अपघात झाला, कारण एवढा गोड मुलाला मुलगा कधीतरी आपल्याला बस स्टँडवर सोडेल अशा प्रकारची कल्पनाही त्याने कधी केली नाही. काय करावं समजत नाहीये, रडायला लागला माझा. संध्याकाळपर्यंत रडला. त्या एसटी स्टँडवर जे काही ते बोलणारे असतात चौकशी कक्षामध्ये आपल्याला माहिती देणार, त्यांनी पाहिलं कपडे अंगामध्ये तर सुशिक्षित माणसं दिसतात, चांगले टाप आवड सुंदर कपडे दिसतात, भिकारी तर दिसत नाही, रडतोय नेमकं काय झालंय म्हणून जवळ गेला. संध्याकाळच्या वेळेस विचारलं, म्हटले बाबा अंगात तर कपडे चांगले दिसतात, सुशिक्षित दिसताय, काय झालंय नेमकं तुम्हाला. म्हणे अहो माझा मुलगा सकाळपासून गेलाय, फळा आणतो म्हणून निघून गेला, अजून आला नाही, मला जो मनामध्ये संशय निर्माण झालाय की कदाचित त्याचा अपघात असं काही दुर्घटना घडवू नये, पण कदाचित झाली असेल तर मला माहित नाही, काय करावं समजत नाही. म्हणा तुमच्या मुलाचा नंबर वगैरे, म्हणे आहे नंबर. नंबर घेतला, त्या स्वतः त्या व्यक्तीने फोन केला, मुलाने फोनही उचलला आणि त्या मुलाला सांगितलं, अरे दादा तुझे वडील इथं बस स्टँडवर तुझी वाट पाहत आहेत, तू कुठे आहेस. त्याला कळालं हा बस स्टँडवरचा फोन, त्याने फोन कट केला. फोन कट केल्यानंतर पुन्हा आला फोन, स्विच ऑफ आला. अर्ध्या तासाने पुन्हा ट्राय केला, पुन्हा स्विच ऑफ. एक तासाने पुन्हा फोन केला, फोन लागला, फोन उचलला नाही. त्याच्या लक्षात आलं सगळ्या गोष्टी. पाहिलं, विचारलं, म्हटलं बाबा तुम्हाला नेमकं झालं का, हो पॅरालिस झालं, मुलाने दाखवण्यात आणायचं म्हणून इथं सोडले हो मला, काय करावं सुचत नाही, मुलगा फोनही उचलायला तयार नाही, करावं काय समजत नाही. शेवटी त्याच्या गोष्ट लक्षात आली, धुळ्याच्या वृद्धाश्रमामध्ये ते डॉक्टर आणला, त्यांनी सोडून दिलं. वृद्धाश्रमामध्ये ते बरेच दिवस राहिले आणि पॅरालिस झाल्यामुळे व्यवस्थित त्याचा उपाय झाला आणि त्याच्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये ते निघून येईल. गेल्यानंतर पुन्हा वृद्धाश्रमांना असं वाटलं की किमान मुलाला तरी कळावं, मुलगा घेऊन जाईल ही प्रेत, म्हणून मुलाला फोन केला. शेवटचा मुलाने फोनही उचलला, बस 2-3 तासामध्ये 4-5 तासामध्ये मी येतो येणार अशा प्रकारचं त्यानं फोनवर बोललाही. 4-5 तास नाही, दिवस निघून गेला, रात्र निघून गेली, दुसरा दिवसही गेला, मुलगा आला. कोण मुलगा? ज्या मुलाला वडिलांनी कावाळ कष्ट करून डॉक्टर बनवलं,
आपला बंगला आपली जमीन विकून ज्या मुलाला डॉक्टर बनवलं त्या मुलाने वृद्धाश्रमात तर सोडलंच, पण शेवटी आपल्या बापाला घ्यायला सुद्धा आला नाही. मला सांगा, ही मुलं काय करायची? अशी मुलं काय कामाची? महाराज काय करणार अशा मुलांचं? आपण मी तर बऱ्याच वेळा कीर्तनाचे सांगतो, देवा एखाद्या वेळेस मुलगाच देऊ नको होणार. अरे मुलगा झालाच नाही तर 4-5 वर्ष रडेल, मुलगा झाला मेला 2-3 वर्ष रडेल, अरे मुलगा झाला नारायक निघाला तर आयुष्यभर रडावं लागेल. पर्याय नाही विसरा. जननी जनेस भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वाझ भली. मी नाही बोलत, कबीर महाराज वर्णन करत. आईने मुलाला जन्म द्यावा तर तो मुलगा भक्त निघावा. या दाता या शूर दाता असावा किंवा सीमेवर जाऊन त्याने युद्ध तरी करावं. दुसरे मुले काही कामाचे नाही. हा जोडून प्रार्थना, मुलांना चांगले संस्कार द्या, मुलगा दारू पिणारा नको, चांगला आपलं म्हातारपणामध्ये चांगला सांभाळ करेल एवढी तरी अपेक्षा ठेवून मुलांना चांगले संस्कार द्या. हे मुलं या वर्षी नाही, पुढच्या वर्षी या मुलांमध्ये हे मुलं ओळखूनही आले पाहिजेत. नेमकी आनंदीची आहेत का आपल्या गावात? काय एक ड्रेस शिवायला काही जास्त लागत नाही, एक ड्रेस छानसा पांढरा शिवा आहे का? त्या बात आहे, असे ड्रेस जरी असले तरी सुंदर मुलं दिसतील पुढच्या वर्षी. मला त्यांच्या गळ्यामध्ये टाळ दिसले पाहिजे. दिसतील की नाही? दिसतील ना? काय बाबा, सर्वजण हो म्हणतात, प्रेमाने म्हणतात, म्हणजे दिसतील. आज प्रार्थना, मुलांना चांगले संस्कार लावा. आणि दुसरी विनंती आहे, ज्या आपल्या समोर मुली बसल्यात, वेळ आहे का माझ्या? किती आहे? भजन करा जर म्हणतो विठ्ठल निघाला तर आपल्या 24 कुळाचा उद्धार करतो, बरोबर 42 कुळाचा उद्धार करतो. आणि मुलगी जर पारमार्थिक निघाली आणि तिचा मुलगा जर पारमार्थिक निघाला तर मुलीचा मुलगा सुद्धा आपल्या 24 कुळाचा उद्धार करू शकतो, एवढी शक्ती मुलीच्या मुलामध्ये आहे. म्हणून हा जुळून विनंती आहे, कदाचित आपला मुलगा पारमार्थिक नाही निघाला तरी चालेल, पण मुलीचा मुलगा तरी पारमार्थिक निघावा. यासोबत मुलगी पाहत असताना माळकऱ्याच्या घरी द्या एवढी विनंती. याच्या गळ्यामध्ये माळ आहे. त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, त्यांनाच मुलगी द्या, कोणाला मुलगी देऊ नका. वाईट परिस्थिती. माळकऱ्याच्या घरामध्ये मुलगी दे, आणि कोणीही माळकऱ्या घरी देऊ नका. नाही तर आता विचित्र परिस्थिती, लोकांना कळायला लागलं आता 90% मुलं दारू पित आहेत. तरुण शहरात पितात की मला माहिती, पण आमच्या खेड्यामध्ये 90% मुलं दारू पित आहेत. त्यामुळं आमच्या खेड्यामध्ये तरी लोक विचार करतात की मुलगा माळकरी आहे की नाही हे तपासून पाहतात. तुम्ही तपासून पहा, आणि सुद्धा परमानंद माळकरी आहे की नाही ती पहा. अरे हंगामी माळा घालणारे लोक भरपूर आहे ना, तर कोणा कळायला लागलं माळकऱ्याशिवाय पूर्वी भेटत नाही, तेवढ्या पुरती माळा घालतात डोक्यात गळ्यात. परमानंद माळकरी पहा, कोणाला मुलगी देऊ नका. कारण ज्या मुलाला मुलगी दिली नुसतं इस्टेट आणि जमीन पैसा पाहून जर तुम्ही ती मुलगी द्याल, मुलगा जर व्यसनी निघाला तर किती इस्टेट असू द्या, किती जमीन असू द्या, ज्या घरामध्ये आपली मुलगी रात्रभर सुखाने झोपू शकत नाही ते घर, ते सासर काय कामाचं? त्या मुलगी काही कामाचं नाही. माझी प्रार्थना आहे, हा जोडून विनंती आहे तुम्हाला, मुलगी देत असताना चांगलं माळकरी घर पाहून द्या, नाही तर वाईट परिस्थिती आहे. हो फार वाईट. आमच्या गावची तुम्हाला परिस्थिती सांगतो, एका मुलीचं लग्न करून दिलं आमच्या गावात एका मुलाला, जिरून मुलगा व्यसनी होता, त्याला त्याचा तो गंजी पत्ता म्हणतात वरली जुगार, त्याचा त्याला नात फार, त्याच्यामध्ये सगळं त्याने जमिनी गमवली, सगळे पैसाही गमवला, इष्टी गमवली, व्यसनी होता. आणि व्यसनी असल्यामुळं काय झालं, सगळी जमीन निघून जमिनी गेली, पैसाही गेला, करावं काय समजत नाही. महाराज एक मुलगी झाली त्याला, 3 वर्षाने मुलगी झाली, 3 वर्षानंतर मुलगी झाल्यानंतर तो आला पिऊन. 12 दिवसाची मुलगी झाली. आमच्याकडं 12 दिवसाचं बाळ झाल्यानंतर तिचं नामकरण संस्कार करतात. तुमच्याकडं 12 सहा त्या दिवशी नामकरण, नाव ठेवतात मुलाचं मुलीचं.
तर बाराव्या दिवशी शेजारी पाजारी सगळ्या महिला मंडळी आल्या आणि आल्यानंतर महाराज त्याच्यामध्ये हा पिऊन आला. बायकोला म्हणायला लागले, 100 रुपये दे मला, मला माझ्या मित्रांना पार्टी द्यायची. म्हणजे अहो माझ्याकडे पैसे नाहीये, जेवढं काही मी मूल मजुरी केली जे काही पैसे माझ्याकडे आले त्याचा हा कार्यक्रम आहे, चहा पाण्याचा कार्यक्रम आहे, मुलाचे मुलीचं नामकरण संस्कार आहे. तुम्ही कृपया तमाशा इथं करू नका, तुम्ही निघून जा. माझी अजून तुम्हाला विनंती आहे, नवरा ऐकत नाहीये. तो म्हणायला लागला, मला आत्ता पैसे पाहिजे. माझ्या मित्रांना मी वचन देऊन गेलो होतो, मित्रांना पार्टी द्यायचे, 100 रुपये पाहिजे असतं पाहिजे नाही, 100 रुपये देत. ते म्हणले 50 नाही माझ्याकडे, 100 देऊ कुठून. ऐकत नाही नवरा, शेवटी राग एवढा रागात दिला त्या रागामध्ये त्या पाण्यातली मुलगी त्याने उचलली, धाड कशी खाल्या. 12 दिवसाची मुलगी जाग्यावर गेली. काय करता दरवळे, पैसा आता पाहू नका, तो कधी जाईल, ते व्यसनामध्ये कधी जाईल हे सांगता येत नाही. पेपर मध्ये वाचलेली बातमी मी खोटं बोलणार नाही, खरी खोटी त्या पेपर वाल्याला माहित, पण तुम्हाला सांगून जाईल. जमीनवाला मुलगा पाहून महाराज मुलगी दिल्यानंतर माणसाला व्यसन फार वाईट व्यसन, त्या व्यसनामध्ये सगळा पैसा गेला. दिवसभर विचारायची माऊली, काम करायची, कष्ट करायची, कसं तरी आपलं पोट भरायची. आणि पोट भरल्यानंतर मग एक दिवस तो आला पिऊन, महाराज भाकरी थापत होती, भाकरी धापता धापता तो पिऊन आला आणि बायकोला म्हणायला लागला, ए मला 50 रुपये. ते म्हणले, पैसे नाही माझ्याकडं, जेवढे काही पैसे होते त्याची मी ज्वारी आणली, दळून आणली, त्याची भाकरी थापते, तुम्हाला भाकरी देते. पैसे नाही माझ्याकडं, मी तुम्हाला नाही पैसे देणार. म्हणे, नाही नाही पैसे पाहिजेत मला, 50 रुपये आताच प्यायला मला, 50 रुपये. ते म्हणले, 1 रुपया नाही माझ्याकडे, देऊ कुठून. त्याला राग आला, रागामध्ये एक लाथ मारली बायकोला, हातातली भाकरी चुरीमध्ये जाऊन पडली. बायको म्हणायला लागली, तुम्ही आज माझा जीव जरी घेतला तरी रुपया देणार नाही मी तुम्हाला, नाहीच माझ्याकडे, देऊ कुठून. त्याला एवढा राग आला महाराज, 2 वर्षाचं पोरग ते अंगामध्ये खेळ होत, ते मुलगा उचलला आणि त्या गरम तव्यावर ठेवला. आपल्याला आता असं वाटतं त्याच्या नरडीचा घोड घ्यावा. त्या माऊलीला काय वाटत, काय करता जमीनचं, काय करता इस्टेटचं, माळकरी पहा, फुकटचा 7 दिवस खाऊन एकदम परमार्थ करून सुद्धा 10,000 रुपये घेऊन जाईल की नाही पहा. मी एका दिवसाने घेऊन जात तेवढे, तो काही विषय नाही, सगळ्याच गोष्टी आहेत ना इथं, है ना, काय नाही इथं, पैसा आहे, मान आहे, धन आहे, परमार्थ आहे, सगळ्याच गोष्टी या ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी कुठंच नाही ना महाराज, दुसऱ्या ठिकाणी मिळणारे नाही. अशा मुलाला मुलगी द्या आणि पैसा नका पाहू. कदाचित मला असं वाटते पुरुष मंडळी माझे ते नाही पाहत पैसा कधी कधी, खरं कधी कधी पुरुष मंडळी पैसा नाही पाहत, पण महिला मंडळी पैसा पाहिल्याशिवाय राहत नाही. महिलांच्या पैशात फार जीव, महिला मंडळींना इंजिनियर पाहिजे म्हणजे पाहिजे, जमीनदार पाहिजे म्हणजे पाहिजे. पुरुष मंडळी तरी एखाद्याला विचार करून देऊन टाकतील मुलगी, परंतु महिला मंडळीने विचार करत, महिला मंडळींना पैसा, मुलगा काय करतो ते सांगा, नोकरी करतो की नाही, जमीन आहे की नाही, त्याच्या घरी सगळ्या गोष्टी, महिला पाहिल्याशिवाय राहत नाही, कारण महिलांचा पैशात फार जीव. ती काय पैसा पैसा करते, तू पैसे पे तू मरतीये, हे गाण्याने स्पेशल बायन करतो ना. फार प्रेम असतं. मी तुम्हाला उदाहरण देऊ, तुमच्याकडे आहे की नाही मला प्रथा मला माहित नाही, कोणी मेल्यानंतर पुरुष मंडळी त्याच्या पाठीमागे जातात, आहे ना, जातात म्हणजे जातात की नाही का, त्याच्या पाठीमागे गेल्यानंतर मला सांगा ती बाई आपल्याला घरात घेते का, येता का तुम्ही नवऱ्याला घरी, घरात नाही, ती दारातच ती बांधली आणून ठेवते पाण्याची, म्हणते पाणी हा मग आणि साबण इकडे आंघोळ करा, तो म्हणते कपडे ते कपडे त्या बाजूत टाका, टाकीवर पाणी संपत तर चालेल, परंतु घरात यायचं, तो म्हणता रुमाल रुमाली टाका त्यातच, बरोबर हे बणीन बणीन टाका त्यात, त्यात पैसे होते मग आणा. वस्तुस्थिती आहे, खोटं बोलतोय मी, हे वस्तुस्थिती आहे. माझी हाजरून प्रार्थना आहे महिला मंडळींना, तुम्ही परमार्थ प्रेमी आहात, इथल्या तरी आहात, म्हणून विनंती आहे, नका पैसा पण, चांगलं घर पाहून पारमार्थिक घर पाहून आपल्याला मुलगी द्या, मुलांना चांगले संस्कार लावा, भविष्यामध्ये तेच आपले संस्कार आपल्या मुलाला कामा येतील, दुसरं काही नाही. हाजरून तेवढीच विनंती आहे, तेवढं सांगणं आहे. जे आयोजक मंडळी आहेत, नियोजक मंडळी आहे आणि या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस झटणारे जे काही मंडळी आहेत, तुम्हाला सर्वांना अनंत अनंत अशा प्रकारचे मी धन्यवाद देईल. महिला मंडळीने विशेष रीतीने धन्यवाद देईल त्यांच्या उपस्थितीने, हे मंडळ विशेष द्यावा.
महिलांना अंतकरणापासून माझं साष्टांग धन्यवाद आहे, नमन आहे. तुम्हा सर्वांना अतिशय अतिशय धन्यवाद. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहे, ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये येण्याचा हा योग आहे, श्री हरिभक्त परायण प्रशांत महाराज पाटील, त्यांनी अनंत धन्यवाद. आमचे नातेवाईक जाते. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायणांचे गायनाचार्य प्रकाश महाराज, श्री हरिभक्त परायण आदरणीय आमचे बोधडे महाराज, हे सगळं आमचं विदर्भ आहे बरं. हा हे सगळं आमचं विदर्भ आहे, हे एकच सातारकर आहे वाटते, नगरकर आहे. श्री हरिभक्त परायण आमचे आदिनाथ महाराज मृदंगाचार्य आहेत, सुंदर मृदंग वाजवत आहेत, कीर्तनही करतायत. श्री हरिभक्त परायण आमचे आदिनाथ महाराज आहेत, हरिभक्त परायण शिवाजी महाराज आहेत, आणि त्यांचे सर्व संस्थेमध्ये असणारे हे जे गुरुजन टाळकरे मंडळी अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना धन्यवाद. विनयगिरी बाबा धन्यवाद. कार्यक्रमाचे जे नियोजक आहेत राजीभाऊ गाडेकर, त्यांना अनंत अनंत अशा प्रकारचे धन्यवाद. आणि ज्यांनी काल महाराज लोकांचा विशेष रीतीने सत्कार केला असे आमचे श्री हरिभक्त परायण तुमच्या कापडी समाजाचे अध्यक्ष, काशी कापडी समाजाचे अध्यक्ष, तुमचा तो म्हणजे मी माझी चूक मान्यही करतो, पण हा समाज मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकला. शेवटी गुगलवर मी चेक केलं हा नेमकं काय आहे भांडण, काशी कापडी समाज बरोबर मी चेक केलं नेमकं हे आहे काय, त्याच्यानंतर माहिती मिळाली मी ते सांगणारही होतो, पण प्रशांत महाराजांनी तुम्हाला माहिती अगोदर दिवशी सांगितली. फार विशेष समाज आहे, कठीण आहे शब्द उच्चारायला सुद्धा. हा काशी कापडी समाजाचे जे अध्यक्ष आहेत श्री हरिभक्त परायण रमेशजी कुंदूर, त्यांनी महाराज लोकांचं सत्कारही काल केला, जे पुण्यामध्ये सरस्वती ग्रंथ भांडाराचे मालक आहेत, फार मोठं नाव आहे त्यांचं. त्यांच्या ग्रंथालयातून आम्ही बरेचसे पुस्तकं वगैरे खरेदी केलेली आहेत आणतीला. तुम्हा सर्वांना अनंत अनंत धन्यवाद. आता धन्यवादाची मी कार्यक्रम इथं संपवतो. आता एकदा सर्वांनी शेवटचं भजन करा. फक्त एका विनंतीवरून, तुम्हाला दुकानातला माल हवाय की नाही? दुकानातला माल कोणाला मिळतो? जो दुकानदाराची भेट घेतो त्याला दुकानातला माल मिळतो. त्या दुकानदाराचं नामचिंतन करायचं आहे आपल्याला शेवटचं. सर्वांनी हातवर करा, पुरुष मंडळी महिला मंडळी, शेवटचं भजन. त्या दुकानदाराचं नामचिंतन केल्याशिवाय दुकानातला माल आपल्याला मिळणार नाही, यासाठी सर्वांनी निवृत्त ज्ञानदेव एकनाथ नाम देव तुकाराम, 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 माझी वेळ संपली, पण तरी एक सेकंद घेतो बघ, एक सेकंद घेऊ ना, एकच सेकंद. यासाठी की सर्वांना धन्यवाद दिले, पण माझ्या मेवण्याला दिलेच नाही. समोर बसले माझे मेवणे, माझ्या मामाचा मुलगा आहे श्री भक्त परायण, निवृत्ती होणारे निवृत्ती महाराज होणारे गायनाचार्य, मृदंगही वाजवत आहेत. माझ्या सख्या मामाचा मुलगा, माझा मेवणा होणारा भावाचा, त्यांनाही अनंत धन्यवाद. मृदंगाचार्य आमचे हरिभक्त परायण ते राहिले वाटते ना, सोमनाथ महाराज पवार, सोमनाथ महाराज पवारच आहे ना, करंडे, सोमनाथ महाराज करंडे यांनाही अनंत अनंत धन्यवाद. आता शेवटची चाल नाही, वेळ नाही. विठ्ठल जय जय Thank you.
म्हणत होतं मी हत्ती खाणार शेजारून वाट होती त्या वाट्याने एक वाटसरू निघाला होता वारकरी निघाला होता त्या वारकऱ्याने त्या वारकऱ्याच्या घरातील कानावर आवाज आला त्याला वाटलं अरे हा इतर वारकऱ्याचं घर आहे आणि वारकऱ्याचं घर असताना घरातून असा काय आवाज येतोय म्हणून राहावलं नाही म्हणून गेटमधून आत गेला आणि आत गेल्यानंतर ती दोन लहानशी मुलं आपापसात वांडत होती त्या दोघांनाही शेजारी बोलवलं आणि म्हटले अरे तुमच्या गळ्यात तर लहानपणापासून पवित्र अशी तुळशीची माळ आहे मग असं असताना तुम्ही दोघही आपापसामध्ये भांडताय आणि भांडत असताना असंही भांडत नाही एक जण म्हणतोय मी हत्ती खाणार दुसरा म्हणतोय मी काही खाणार अरे असं का करताय घर तर वारकऱ्याचं आहे तुम्ही वारकरी आहात तुमच्या गळ्यातही पवित्र अशी तुळशीची माळ आहे त्यावेळी ती लहानशी मुलं हसली आणि त्या बाबांना म्हणाली बाबा अहो त्याचं असं आहे की गेल्याच आठवड्यामध्ये आमच्या थोरल्या भावाचं लग्न झालंय आणि लग्नामध्ये रुखवतात साखरेचा हत्ती आलाय साखरेची गाई आली ते खाणार म्हणतो तुम्हाला काय वाटत महाराज रुखवतामध्ये आलेला हत्ती आहे रुखवतामध्ये आलेली गाई आहे रूप जरी वेगळी असली तरी अस्तित्व काय सारखं आहे बरोबर अस्तित्व एकच आहे त्याच पद्धतीनं ज्ञानोबाराय झाले भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाले किंवा पंढरीश परमात्मा झाले किंवा तुकोबाराय झाले हे रूप जरी वेगळी असली तरी अस्तित्व काय एकच आहे पण भेद आपण करून ठेवले माणसा माणसामध्ये सुद्धा आपण भेद केले देवादेवामध्ये सुद्धा आपण भेद केले देव संतामध्ये सुद्धा आपण भेद केले पण भेद हरी हरा भेद नाही करू नये वाद म्हणजे हरी आणि हरा बघा हरीवरची वेलांटी काढा आणि हरावर टाका काय होत काय होत हरी होतो आणि हरीवरची फक्त वेलांटी काढून टाका काय होत हरा होत एवढंच नाही महाराज ज्या शंकरामध्ये आणि प्रभू रामचंद्रामध्ये कृष्ण परमात्म्यामध्ये आपण भेद केला तो भगवान शंकर सुद्धा त्या प्रभू रामचंद्रांचं भजन करतो भजन करी महादेव राम पूजी सदाशिव म्हणजे जर भगवंतच आपापलं भजन करत असतात म्हणजे वरती युती आहे भांडतय कोण भांडतय कोण आपण म्हणजे देवादेवामध्ये वरती युती आहे भांडतय कोण आपण भांडतोय हिकडं बी वरती युती आहे कुठं कळलं का वरती युती आहे पण भांडतय कोण आपण सामान्य माणसं बरोबर म्हणजे भेद आपण करून ठेवला या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराही म्हणताय की महाराज तुम्हाला जर एखादी उपमा द्यायची झाली तर ती कोणती देता येईल अभंगाचं तृतीय ब्रह्मादिक Oh,
म्हणजे नानोबा राय तुम्ही ब्रह्मांडी म्हणजे ब्रह्म आहात ही उपमा दिली. आणि त्यानंतर ज्ञानोबा राय तुम्ही जो ज्ञानेश्वरीमध्ये युक्तिवाद करून ठेवला आहे, ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञान भरून ठेवले त्याचा अंदाज आज तागायत कुणालाही लागला. आणि या शेवटच्या चरणाचं निरूपण पाहणे अगोदर आता सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन करायचंय. सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन करायचंय. विठोबा रघुमार नाहीच म्हणते उभं उभं राहिले. कीर्तन सांगून तरी लोक
सुधरत नाही, आपण सांगून जर एखादं लहानसं पोरगं सुधरत असेल तर काय काय वाईट आहे? म्हणून त्या बाळाला शेजारी बोलवलं, शेजारी बसवलं आणि म्हटलं, बाळा अरे चांगलं कर्म म्हणजे सांगतो, चांगलं कर्म म्हणजे एखाद्या थकल्या भागलेल्याची सेवा करावी, दान धर्म करावं, परमार्थ करावा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं, याला चांगलं कर्म म्हणतात. तो म्हटला, महाराज अहो एवढंच ना, मग नक्कीच आजपासून मी चांगलं कर्म करणार. मी म्हटलं, कीर्तन किती केली तरी पोरांना ऐकलं नाही, निदान आपण सांगितलं एवढं तरी पोरगा ऐकलं तरी आपलं तिकडं नगरला येण्याचं सार्थक झालं. म्हणून म्हटलं ठीक आहे, मी काही विचार केला नाही, ते पोरग निघून गेलं. जागराचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, काकड आरती झाली आणि गावातील सर्व मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता निघालो होतो. आता मला त्या मुलाचं घर कुठं आहे ते माहिती नव्हतं, पण नेमका मारुतीच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथून बाहेर आलो. आल्या बरोबर ते पोरग बाहेर आलं होतं, त्यानं मला पाहिलं आणि पाहिल्या बरोबर लांबूनच हात मारली, महाराज थांबा. म्हटलं एवढ्या आपल्याला तर इथं कोण ओळखत नाही, सत्यातच कोणतरी असेल. माग बघितलं तर ते लहानसं पोरग होत. म्हटलं, महाराज तिथंच थांबा. पळत पळत माझ्या पशी आलं, धापा टाकत टाकत म्हटलं, महाराज तुम्ही रात्री सांगितलं ना चांगलं कर्म काय असत, मी नक्की ऐकलं महाराज. आणि रात्रभर आपल्याला झोपच लागली नाही, रात्रभर त्याचाच विचार करत होतो महाराज, त्यामुळं आज सकाळी उठल्या उठल्या आपण एक चांगलं कर्म केलं. म्हटलं एवढा धापा टाकत आलाय म्हटल्यानंतर काहीतरी महाराज चांगलं कर्म केलंच असेल. म्हटलं काय केलं रे बाळा? तो म्हटला, महाराज तुम्ही सांगितलं होतं थकल्या भागलेल्याची सेवा करा, सकाळी उठल्या उठल्या एका आजोबांची सेवा केली. म्हटलं काय केलं? काय नाही, एक आजोबा थकल्या पागल्या पावलाने घरी निघालं होतं. म्हटलं मग काय केलं? काय नाही, एक आजोबा थकल्या भागल्या पावलाने घरी निघालं होतं. अरे मग काय केलं, गाडीत बसवलं का, घरी नेऊन सोडलं का? म्हणला नाही, एक आजोबा थकल्या भागल्या पावलानं घरी निघालं होतं, दिलं पुत्र माग सोडून लवकर घरी पोहोचले. याला चांगलं कर्म म्हणतात का? नाही, चांगलं कर्म म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं, याला चांगलं कर्म म्हणतात. पण दुर्दैव महाराज ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायलाच आपण मागत नाही, ऐक नाही ऐका होत म्हणते. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराज ज्ञानोबरांचं ज्ञान सांगताय. ज्ञानोबरांना ज्ञानेश्वरीमध्ये जो युक्तिवाद करून ठेवला, जे ज्ञान भरून ठेवलं, त्याचा अंदाज आज तागायच कोणालाही लागला नाही. बघा, ज्ञानोबरांना ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान भरून ठेवलंय. मी आज अगदी गादीवर उभा आहे, पण गादीवर उभा राहून सांगतो की माझ्या सहित बरं का, महाराष्ट्रामध्ये असा एकही कीर्तनकार नाही, अगदी माझ्या सहित महाराष्ट्रामध्ये आज एकही कीर्तनकार असा नाही की ज्ञानोबरांना ज्ञानेश्वरीमध्ये ह्या ओळीचा अर्थ नेमका हाच सांगितला असेल म्हणून सांगू शकेल. कारण ज्ञानोबरांच्या एका ओळीचा अर्थ नेमका हाच असू शकतो असा महाराष्ट्रातील मी धरून अगदी कुठलाही कीर्तनकार नक्की सांगू शकत नाही. कारण ज्ञानोबरांचं ज्ञानच तसं आहे महाराज. मला सांगा, चित्रपट कधी निघाला? चित्रपट कधी निघाला? तुम्ही म्हणाल कोणता? कोणता नाही, चित्रपट कधी निघाला? चित्रपट निघालेला 70 ते 80 वर्ष झाली. किती? 70 ते 80 वर्ष झाली. पण ज्ञानोबरांना ज्ञानेश्वरी लिहिलेली किती वर्ष झाली? किती? 700 वर्ष ओलडून गेली. बरोबर, ज्ञानोबरांना ज्ञानेश्वरी लिहिलेली 700 वर्ष ओलडून गेली आणि चित्रपट निघालेला 70 ते 80 वर्ष झाली. पण या चित्रपट शब्दाचं वर्णन ज्ञानोबरांना ज्ञानेश्वरीमध्ये 700 वर्षापूर्वी करून ठेवलं. प्रमाण देतो, जेथ परमार्थ रूपी चित्र उमटे, जेथ परमार्थ रूपी चित्र उमटे, तेथ संसार रूपी पट फाटे. जेथ परमार्थ रूपी चित्र उमटे, तेथ संसार रूपी पट फाटे. मगाशी सांगून गेलो, जिथं मनुष्य संसारापासून विरक्त होतो तिथं मनुष्य परमार्थ करू लागतो. बरोबर, म्हणजे चित्रपट या शब्दाचं वर्णन ज्ञानोबरांना 700 वर्षापूर्वी केलं. एवढंच नव्हे, मग ज्यावेळी ज्ञानोबरांना 700 वर्षापूर्वी चित्रपट शब्दाचं वर्णन केलं, त्यावेळी चित्रपट नव्हता, तरी सुद्धा त्यावेळी वर्णन केलं. एवढंच नाही, बघा माता भगिनी तुम्हालाच विचारतो, सर्वांनी मनामध्येच ठरवा की तुमच्या एखाद्या मैत्रिणीकडून तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवंय. बरं, तुम्हाला तुमच्या एखाद्या मैत्रिणीकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवंय आणि तुम्ही कितीही लाख विनवण्या केल्या तरी सुद्धा तुमची मैत्रीण तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगत नाही.
मैत्रीण तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगत नाही. तुम्ही शेवटी एकच म्हणता, सैग तुझ्या तुझ्या बोला की तुझ्या पाया पडते, पण त्या प्रश्नाचं उत्तर सांग. बरोबर तसं जगद्गुरु तुकोबाराही सांगताय, ज्ञानोबारा तुम्ही ज्ञानेश्वरी मध्ये जो युक्तिवाद करून ठेवलाय, जे ज्ञान भरून ठेवलंय, त्याचा अंदाज आज तागायत तुम्हाला कळला नाही, त्या ज्ञानाची खोली आज तागायत तुम्हाला कळली नाही, अगदी मला सुद्धा. म्हणून माझ्याकडे शेवटी एकच पर्याय उरतो, अभंगाचा शेवट. पंडित आहे, त्या पंडितानं संपूर्ण विश्व जिंकले आणि विश्व जिंकले शेवटी एकच महाराष्ट्र जिंकायचा राहिला, म्हणून महाराष्ट्रामध्ये तो पंडित आला. आणि पंडित आल्यानंतर झालं असं, एक धनगर आहे, त्या धनगराचे काही मेंढर रस्त्याच्या खालती आहेत, काही मेंढर रस्त्याच्या वरती आहेत. त्या पंडिताला समोरून त्या धनगर तीन चार वेळा रस्त्याच्या वरती गेला आणि रस्त्याच्या खालती आला, खालून भर भरून खाली तीन चार वेळा केलं, पण पंडिताला बघून सुद्धा पंडिताला नमस्कार केला नाही. मनुष्य जातच असते अशी असते महाराज, मनुष्य जातच अशी असते की मान लवकर ध्यानामध्ये राहत नाही, पण अपमान लवकर ध्यानामध्ये येतो. त्या पंडिताला बघा, एखाद्यानं 100 ते 200 कार्यक्रमामध्ये जरी सत्कार केला ना महाराज, तरी त्याला ते लक्षात राहत नाही, पण एखादाच कार्यक्रम चुकवू द्या तेवढं धरून बसत. पंडिताचंही तसंच झालं, संपूर्ण विश्व पाया पडते याचा विचार केला नाही, फक्त एकच धनगर पाया पडला नाही, ते धरून बसलं आणि म्हटलं अरे धनगराला आपल्याला बघून सुद्धा आपलं दर्शन घेतलं नाही, म्हणून त्या धनगराला हात मारून बोलवलं इकडे. धनगर शेजारी आला, म्हटलं त्या धनगराला विचारलं पंडितानं, तू मला पाहिलंस का? धनगर म्हटला हो पाहिलं. मग याची तळपायाची आग मस्तकाला पोचली, तो म्हटला अरे बघून सुद्धा तू माझ्या पाया पडला नाहीस. धनगर म्हटला काय विचित्र प्राणी आहात, मी तुझ्या कशाला पाया पडावं, का पाया पडावं, ते तरी सांग. तो म्हटला अरे मी एक पंडित आहे. म्हटला अशी, पण मी का पाया पडतो? तो म्हटला अरे तू आळंदी, तुला आळंदी माहितीये का? आळंदी
म्हटला कदाचित याला आळंदीला जायचं असेल म्हणून विचारत असेल, विचारत असेल म्हणून तो म्हटला अहो पंडित दादा आळंदीला कसं जायचं हे मला माहिती नाही. पंडित म्हणला अरे आळंदीला कसं जायचं हे मला माहिती आहे. धनगर म्हटला काय विचित्र प्राणी आळंदीला कसं जायचं हे माहिती तरी विचारते आळंदीला कसं जायचं म्हणून. परत म्हटलं अरे आळंदीमध्ये जसे वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, पंढरपूरमध्ये जसे वारकरी एकमेकांच्या पाया पडतात तसं तू माझ्या पाया पड. धनगर म्हटला काय विचित्र प्राणी आहे सारखं पाया पड पाया पड, मी याच्या का पाया पडावं. आता इथं एवढंच ध्यानात ठेवा इथं पाया पडून घेण्याकरता कोण आले, पाया पडून घेण्याकरता कोण आले, पंडित आले बरोबर, महाराज नाही पंडित आले. पाया पडून घेण्याकरता पंडित आलेत महाराज. तर पंडित आले म्हणतायत अरे तू बघून सुद्धा पाया पडणार, पण धनगर म्हणतो मी तुमच्या पाया का पडावं. त्यावेळी पंडित म्हणतो अरे मी या संपूर्ण विश्वाला जिंकलंय, या विश्वामध्ये असा एकही प्रश्न नाही की त्या प्रश्नाचं उत्तर मला जमत नाही म्हणून तू माझ्या पाया पड. धनगर म्हटला असं या विश्वामध्ये असा एकही प्रश्न नाही का की ज्याचं उत्तर तुम्हाला जमत नाही. तो म्हटला हो या विश्वामध्ये जेवढे काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्वांची उत्तर मला माहिती आहेत म्हणून मी पंडित. धनगर म्हटला ठीक आहे मी एक प्रश्न विचारू. पंडित म्हटला हो विचारा. पंडित म्हणला विचारा पण एक अट आहे, प्रश्नाचं उत्तर जर मी दिलं तर तुम्हाला पाया पडावं लागेल. धनगर म्हटला ठीक आहे प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर मी तुमच्या पाया पडणार. म्हटल्यानंतर पंडितानं म्हटला, पंडित म्हटला ठीक आहे विचार. धनगरानं काय केलं खाली मुठभर वाळू घेतली आणि त्या पंडिताला म्हटले की ही वाळू किती एवढं सांगा. पंडितानं काय केलं डोक्याचं उपरणं सोडलं, उपरणं खाली हंतरलं आणि त्याच्यावर वाळू ठेवायला लावली. वाळू त्या उपरण्यावर ठेवल्यानंतर तो पंडित एक एक खडा मोजायला सुरुवात केली. त्या धनगरानं सांगितलं अरे मोजून तर कुणी पण सांगेल, न मोजता सांगायची. पंडित म्हणला न मोजता, अरे न मोजता कोणीच सांगू शकत नाही. म्हणला मी सांगू शकतो. कोण म्हटलं, धनगर म्हटला मी सांगू शकतो. अरे न मोजता, हो न मोजता सांगू शकतो. नक्की सांगणार का, तो म्हटला हो सांगणार न मोजता सांगणार. म्हटला पंडित म्हटला मग सांग बरं. धनगर म्हटला मी आता तसा कसा सांगेल, आधी तू पाया पड. पाया पडून घेण्याकरता कोण आलत, पंडित आलता. पण झालं असं त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याकरता पंडित म्हटला ठीक आहे तुझ्या पाया पडतो पण न मोजता सांगणार का. धनगर म्हटला हो न मोजता सांगणार. पंडित म्हटला ठीक आहे पाया पडतो पण कुणाला सांगायचं नाही, इज्जतीचा सवाल आहे कुणाला सांगायचं नाही. कोपऱ्यामध्ये घेतलं त्या धनगराच्या पाया पडण्या अगोदर कोणा एकदा विचारलं नक्की सांग न मोजता सांगणार का. धनगर म्हटला हो न मोजता सांगणार. मग पंडित त्या धनगराच्या पाया पडला आणि विचारलं वाळू किती आहे. धनगर म्हटला काय वेडे पण आहे, अरे मुठभर वाळू. या धनगराच्या बुद्धीमधील युक्तिवाद पंडिताला समजला का, नाही समजला. त्याच पद्धतीनं ज्ञानोबरांच्या ज्ञानाची खोली, ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमधील ज्ञानाचा अंदाज आज तागायत कोणालाही कळला नाही म्हणून शेवटी एकच पर्याय उरतो तो म्हणजे मनोनी ठेवली पायडू. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की तुका म्हणे मेनो युक्तीची आखोली मनोनी ठेवी ती पायडोई. प्रथम चरणामध्ये ज्ञानोबरांना गुरुचं स्थान दिलं, ज्ञानियांचे गुरु. आता ज्ञानदेव म्हणजे काय, ज्ञा म्हणजे ज्ञानत्व, ने म्हणजे नेतृत्व, देव म्हणजे देवत्व आणि व म्हणजे वक्तृत्व. ज्यांच्या अंगी सामवले अशांना ज्ञानदेव म्हणतात. आणि माऊली म्हणजे काय, मा म्हणजे मातृता, ऊ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. ज्यांच्या अंगी अशांना माऊली म्हणतात अशा ज्ञानोबरायांना जगद्गुरु तुकोबराय उपमा देतात, ती गुरुची देतात आणि राजाची उपमा देतात. म्हणून ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाला असेल. आणि ज्ञानोबराय तुमचं वर्णन करण्याकरता माझं मी एक पामर आहे, माझा अधिकार सुद्धा तेवढा नाही म्हणून माझं पामर आहे. काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. आणि तरी पुढे जाऊन सांगतात ज्ञानोबराय तुम्हाला जर एखादी उपमा द्यायची झाली तर ती कोणती देता येईल, ब्रह्माधिक जेते तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे. म्हणजे या तुलनेच्या पुढे दुसरी कोणतीच तुलना शिल्लक राहत नाही. आणि ज्ञानोबराय तुम्ही जे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान भरून ठेवलंय
त्या ज्ञानाची खोली, त्या ज्ञानाचा अंदाज आज तागायत कोणालाही लागला नाही. म्हणून शेवटी एकच पर्याय उरतो, म्हणून ठेवली पायी डोई. म्हणजे का म्हणे नेनो युक्तीची आठवणी, म्हणून ठेवली पायी डोई. ज्ञानेश्वर तुकाराम 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पुष्प सेवेकरता घेतलेला अभंग संपला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पुष्प सेवेकरता घेतलेल्या अभंगातून जे निरूपण केलं ते माझं नसून माझे परमपूज्य गुरुवर्य योगमित्र भंडारदत्ता कराडकर यांचे. अभंगातून जे काही चांगलं बोललो असेल ते माझ्या गुरुवर्यांचे. अभंगातून जे काही चुकीचे बोल गेले असतील तो माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि आपलं छोटस लेकरू म्हणून चूक पदरात घ्या. घ्याल ना अहो तरी म्हणा की आज या सोलापूरमध्ये मला जी कीर्तन करण्याची संधी मिळाली ते आमचे परममित्र हरिभक्तपरायण भागवत कथाकार भागवताचार्य आणि उत्कृष्ट असे गायनाचार्य महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांनी आपल्या कीर्तनातून आपल्या सेवा केल्या ते आमच्या हरिभक्तपरायण प्रशांत महाराज पाटील त्यांचं दर्शन घेतो. त्यानंतर गायनासाठी सुंदर अशी साथ करणारे आमचे हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू प्रकाश महाज त्यांचं दर्शन घेतो. आमचे मामा आहेत मामांचं दर्शन घेतो. बळीराम महाराज आहेत बरोबर महाराज. आज कृष्ण जयंती आणि बलराम बी हजर. आणि खरं सांगू का महाराज माझं आडनावच यादव आहे. आमचं गाव आहे आणि संपूर्ण शाकाहारी गावाच्या कडेनं 16 शिवलिंग आहे आणि कृष्ण वंशातील आमचा जन्म आहे म्हणजे कृष्ण वंशातील आम्ही आणि आमच्या कीर्तनाला बलराम महाराज आहेत म्हणून त्यांचंही दर्शन घेतो. त्यानंतर उत्कृष्ट अशी टाळाची साथ केलेली आमची हरिभक्तपरायण कल्याण महाराज आणि प्रशांत महाराज यांच्या संस्थेतील विद्यार्थी वृंद त्यांचं सर्वांचं दर्शन घेतो. उत्कृष्ट अशी मृदंगाची साथ केली ते म्हणजे अगदी आपल्याकडे म्हणतात वळवाचा पाऊस माहिती ना. हा वळवाच्या पावसावानी ज्यांनी पकवाज वाजवला. वळवाचा पाऊस म्हणजे माहिती का हा कधीतरी येतून पाणी पाणी करून जातो तसं असं वादन कुठेतरी आणि कधीतरी पाहायला मिळतो म्हणून त्या महाराजांचं दर्शन घेतो. आणि विशेष करून आमचे थोरले बंधू म्हणजे हरिभक्तपरायण नगर जिल्हा वारकरी महामंडळाचे युवा संघटनेचे अध्यक्ष आमचे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज निकम आहेत त्यांचं दर्शन घेतो. महाराज महाराज सगळ्याचं दर्शन घेतलं आमचं कधी घेणार. गेली 2 तास जर तुझ्या पुढे बसलो असतो तर कीर्तन कोणापुढे केलं असत. म्हणून माता भगिनी पुरुष बांधव तुम्हाला सर्वांचं दर्शन घेतो आणि जाता जाता एक 5 मिनिटं घेईल की बरोबर 5 मिनिटं घेतो घेऊ ना महाराज. नक्की मी जाता जाता नेहमी 5 मिनिटं घेत असतो. ती म्हणजे 4 गोष्टी सांगत असतो. एक म्हणजे व्यसन करू नका. दुसरी म्हणजे गोहत्या करू नका. तिसरी म्हणजे भ्रूणहत्या करू नका. आणि चौथी म्हणजे आई वडिलांची सेवा करा. पहिली म्हणजे माता भगिनी समजलं करू नका. पुरुष बांधवांना सांगतो दारू सारखं व्यसन करू नका. कारण दारू हे व्यसन असे की एकच वाक्य सांगून जातो ज्यानं दारू विकली त्यानं बंगले बांधले. ज्यानं दारू विकली त्यानं बंगले बांधले आणि ज्यानं दारू पिली त्यानं बंगले जिंकले. एवढं जरी समजलं तरी कीर्तन सार्थकी लागलं. कारण व्यसनमुक्तीचं काम करत असताना सुंदर असं गीत काळावर पडलं होतं. दारू पायी सारं गेलं पाहिजे. माझा संसार झाला असे ना याला सांगून गमलंय कितीतरी रोज पितोय कोणाकोणा. झाला पगार मैत्र भेटतो दारू पिऊ ना कुठं भी झोपतो.
वाजल्या रात्रीच्या बगाबारा कसा अंगाला झुंबतोय वारा आला शुद्धीवरी मग येतो घरी दारण वाजवितो ठणा ठणा याला सांगून दमले कितीतरी रोज पितोय पणापण दारूचे व्यसन असे महाराज संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणून व्यसन करू नका त्यानंतर दुसरं म्हणजे गोहत्या करू नका प्रत्येकानं आपल्या घरामध्ये साधी गाई पाळा जर्शी नाही बरं साधी गाई पाळा साध्या गाईचं भरपूर महत्व आहे त्यानंतर तिसरं म्हणजे भ्रूणहत्या करू नका आज महाराज समाजामध्ये अशी गत झाली की मुलं जास्त झाली मुली कमी झाल्या अशी जर तरा इथून पुढे जर राहिली तर मी नेहमी विनोदाने सांगत असतो अशी जर गत इथून पुढे राहिली तर नक्की जेवढी लग्नाची राहतील तेवढी भगवी वस्त्र घालून कुंभमेळ्यात सोडावी लागते बरोबर काही महाराज जेवढी लग्नाची राहतील तेवढी कुंभमेळ्यात सोडावी लागते म्हणून भ्रूणहत्या करू नका अहो माता बहिणी त्या मुलीला सुद्धा जन्म घ्यायचा असतो त्या मुलीला सुद्धा हे विश्व पाहायचं असतं मला सांगा तुमच्या आईने जर ज्यावेळी तुम्ही जन्माला आला त्यावेळी हाच जर विचार केला असता तर तुम्ही सुद्धा ही सृष्टी पाहू शकला नसता सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार होईना मी मोठी शिकुना होईना मी मोठी शिकुना मारीना भरारी पाकरी होऊन शाळेतून आल्यावरी काम करणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार होईना मी जेव्हा राजाची गराणी होईना मी जेव्हा राजाची गराणी गाळू नको आई तुझ्या डोळ्यात पाणी जाईन दूर दूर आई रडणार जाईन दूर दूर माझे बाबा रडणार सोनुलीतला सोनुलीच्या तुझ्या डोळे कोण पुसणार सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार सर्व तरुण बांधवांसाठी एकच शिवस्त करायचा सर्व तरुण बांधव आणि पुरुष बांधवांसाठी सांगतो आताच राखी पौर्णिमेचा सण झाला बघा राखी पौर्णिमेचा येईल ग सण राखी पौर्णिमेचा येईल ग सण माझ्या गदादाला राख्या बांधीन दोन दोन कुंकवाचा तिळा कपाळी लावणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार म्हणून त्या रानाशा लेकराला जन्म घेऊ द्या त्यानंतर शेवटचं म्हणजे आई वडिलांची सेवा करा तरुण बांधवांना एकच सांगेल की या सृष्टीवरची संपूर्ण संपत्ती जरी आई वडिलांच्या चरणावर अर्पण केली ना तरी आई वडिलांच्या उपकारातून परतफेड करता येत नाही आणि आई वडिलांच्या सेवेसारखं दुसरं कोणी नाही महाराज मला एकानं परवा महाराज एक वाक्य कानावर पडलं ते वाक्य नीट ऐका एक मुलगी एका मुलाला म्हणते की महाराष्ट्र सरकारनं आणि देवानं जर आई वडिलांना सांभाळण्याचे अधिकार जर मुलीकडे दिले ना तर आज महाराष्ट्रामध्ये एकही वृद्धाश्रम दिसणार नाही तुम्ही टाळ्या वाजवल्या पण या पुढचं वाक्य अजून ऐकायचं त्या मुलीनं मुलाला म्हटली की महाराष्ट्र सरकारनं किंवा देवानं जर आई वडिलांना सांभाळण्याचे अधिकार दिले ना तर या महाराष्ट्रामध्ये एकही वृद्धाश्रम दिसणार नाही पण तो मुलगा त्या मुलीला म्हणतो की जर आजकालच्या मुलींना आपल्या सासू सासऱ्यांना जर आई वडिलांचा दर्जा दिला ना तर महाराष्ट्रातच काय या जगात सुद्धा वृद्धाश्रम दिसणार आई वडिलांची सेवा करा सासू सासऱ्यांना काही याही पुढे जाऊन सांगतो महाराज आपल्या
त्या मुलांवर चांगले संस्कार करा. खरंच गोड वाटलं महाराज तिथं आपल्या ठिकाणची लहानशी लेकरं उभी आहे. कारण मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा संस्कार कमवून ठेवा. ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलांकरता संपत्ती कमवून ठेवली त्यांना शेवटी एकच म्हणावं लागलं, मी तुझ्यासाठी जीवन जाणीले रे बाळा कुणी नाही पाणी पाजीने. मला सांगा, मला एकच महाराज कळत नाही, त्या लग्नामध्ये ज्या पाच चार तांदळाच्या अक्षता पडतात त्यामध्ये एवढी काय ताकद असते की जो मुलगा कामावरून आल्यानंतर विचारत होता आई कुठं गेली, त्या चार तांदळाच्या अक्षता पडल्यानंतर तोच मुलगा घरी येतो म्हणतो की त्याच आईला विचारतो की ती कुठं गेली. वारे जमानी तेरी हद हो गई, वारे जमानी तेरी हद हो गई, बीबी हम दर्द मसर दर्द हो गई. वारे जमानी बड़ी मेहनत से जिसने पाला तुझे वो आज तेरी मुमताज हो गई. कल की छोकरी सर का ताज हो गई, बीबी हम दर्द मसर दर्द हो गई. पीठ पर सुलाने वाली पैरों में सो गई. बघा, ज्या आईनं लहानपणापासून आपल्या बाळाला पोटावर झोपवलं, पोटावर खेळवलं, पोटावर वाढवलं, त्याच आईला आज पायामध्ये झोपण्याची वेळ आली. कशामुळे? अरे पीठ पर सुलाने वाली पैरों में सो गई. बीबी के लिए लिमका, बायकोसाठी मिरिंडा काय, बायकोसाठी थम्सअप काय? ओ बीबी के लिए लिमका मा पाणी करो रही. वारे जमानी तेरी हद हो गई, बीबी हम दर्द मसर दर्द हो गई. म्हणून आई वडिलांची सेवा करा. कारण जन्म दिला ज्या माय पित्याने, नको देऊ त्यांना दुःख रे. जन्म दिला ज्या माय पित्याने, नको देऊ त्यांना दुःख रे. मस्तक ठेव त्या चरणावरती, तिथेच स्वर्ग सुख रे, तिथेच स्वर्ग सुख रे. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. या कीर्तनाकरता सर्वांनी मला इथं येण्याबद्दल संधी दिली, त्याबद्दल सर्व सोलापूर मधील काशी कपडी गल्ली मधील सर्वांचं मी सदस्य ऋणी. झालेली संपूर्ण सेवा भगवान परमात्म्याच्या चरणाला अर्पण करतो, झालेली संपूर्ण सेवा गुरु गुरूंच्या चरणी अर्पण करतो, आणि ज्या आजीची इच्छा होती ती मी कीर्तन करावं त्या आजीच्या चरणावर झालेली संपूर्ण सेवा समर्पित करतो. आणि कीर्तन रूपी सेवेला इथंच Thank you.
यो संगाते देवा पुणे धन्यवाद।
Thank you.
नलगे मुक्ति धन संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हे चिमाज सर्वदूर तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हे चिमाज सर्वदूर थोडा मॉनिटरचा आवाज वाढव, मॉनिटरचा आवाज वाढव आणि महिला मंडळी पुढे सरका, सगळ्या पुढे, मागच्यांना जागा नाही, न बोलता पुढे सर. हरी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगरनिहित परिमंडलम मंडलानाम तरण तुलसीमाला कंधरम कंजनेतम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो Oh,
बाबाजी सद्गुरु दास तुका विवेकाने जाने सुघटित समाजाचे कविले महासिद्धांताचे गूढ रसिकत्व उकलिले लसित भक्ति ज्ञाने तरतर विलाशी भागवत तरु अयातरेशते विमलमती निवंदन करु नमो आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः लोकाभिरामं रंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये जन्माद्यस्य यतन्वयाधितरतः चापेश्व विज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयाः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तभकं सत्यं परं धीमहि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक हि पायावरि या वारकरि संतांच जगदी
कशी ज्याची ख्याती प्रथम बंदितो मी शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज गोपाल कृष्ण भगवान गुरु जोग महाराज की जय विठ्ठल विठ्ठल देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायन आवर हे जे माझे सर्व जोडी थोडा गेंद खाला मॉनिटर प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग या चावल भूतलावर जन्माला आलेल्या जळजीवांच्या सर्व प्राणी मात्रांच्या सर्व भूत मात्रांच्या विशेषत अखिल मानव जातीच्या सर्व प्रयास अभ्युदयासाठी केवळ परोपकारार्थ आपले जीवन चंदनासम भिजवून आपले अवतार सार असलेले वेदांनाही आराध्य अशी शब्द सुमने गाथ्याच्या रूपाने आपल्या सुपूर्त करून वैकुंठाधिवास पत्करणारे विश्व चिंतामणी परम नामधारक भक्तिमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे किंबहुना महाराष्ट्राचं भूषण असणारे देहनिवासी जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट अत्यंत साधा सरळ सोपा आणि भगवान परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग आहे. विडालो विडालो अभंग चिंतनाला स्पर्श करणे अगोदर थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. याने आपल्या या सोलापूर सिटीमध्ये आपल्या या कॉलनीमध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे म्हणण्यापेक्षा वर्ष पहिले फर्स्ट इयर आणि मला असं वाटतंय सुरुवातीला सांगून जातो पहिलं वर्ष जेवढ्या जोरात साजरं केलं सप्ताहाचं तेवढा सप्ताहाचं शेवटचं वर्ष सुद्धा कसं झालं पाहिजे. म्हणजे शेवटचं वर्ष व्हावं अशी इच्छा आहे का तुमची. हो शेवटचं वर्ष तुम्हा आम्हाला पाहायला मिळूच नाही. विडाला विडाला चंद्र सूर्य असेपर्यंत आपला हा सप्ताह चालत राहो एवढीच प्रार्थना भगवान श्रीकृष्णाच्या चरणावरती आजच्या निमित्ताने करायची आहे चंद्र सूर्य असेपर्यंत. आणि एक गोष्ट माझ्या तरुण बांधवांना सांगून जाईल इथं तरुण मंडळी बरीच दिसते बघायचंय फक्त शेवटपर्यंत किती टिकतात. विडाला विडाला खर तर कीर्तनामध्ये ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे हिंदू धर्माकरता आवश्यक आहे जी तरुण मंडळी सर्वात पुढे बसलेली हवी कीर्तनामध्ये ती पाठीमागे असतात आणि ज्यांचं सर्वस्व आता झालेलं असतं जे रिटायरमेंटच्या कागारवर असतात सर्व्हिसमध्ये सुद्धा आणि प्रपंचामध्ये सुद्धा ती पुढं असतात म्हणजे त्यांनी येऊच नये असं मी मुळीच म्हणणार नाही. पण या धर्मातला तरुण ज्या दिवशी सप्ताहाचा कीर्तनाचा परमार्थाचा या मंडपाचा त्याग करेल त्या दिवशी ब्रह्मदेव सुद्धा आला तर हिंदू धर्माला वाचू शकणार नाही. लक्षात ठेवा हिंदू धर्मातला तरुण या कीर्तनाच्या मंडपात येणं ही काळाची गरज आहे हिंदू धर्माकरता अत्यावश्यक आहे म्हणून इथं उपस्थित सर्व तरुण बांधवांकरता एकदा चांगल्या टाळ्या झाल्या पाहिजे सर्व तरुणांकरता. या ठिकाणी वर्ष पहिले आणि पहिल्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दररोज कीर्तनकारांच्या मुखातून ज्ञानानुरूप प्राशन करण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आजची ही सेवा आमचे परम मित्र श्री हरिभक्ती परायण आमचे गुरुबंधू प्रशांत महाराज पाटील यांच्याद्वारे माझ्याकडे आली. सुंदर आयोजन आहे आपलं. खर तर आपली जेवढी स्तुती करावी तेवढी थोडी आहे. या गादीवर उभं राहणाऱ्याने विनाकारण कुणाची स्तुती करू नये पण वस्तुस्थिती कथन केल्याशिवाय राहू नये. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. श्रावण महिना आहे दिवस पावसाळ्याचे आहेत दिवस महागाईचे आहेत पेट्रोल असू दे नाहीतर कोणती वस्तू असू दे महागाई आहे. सप्ताह म्हटला तर पैशाशिवाय होणार नाही. माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हा साऊंड हा सुद्धा फुकट आलेला नाहीये. हा मंडप सुद्धा फुकट नाहीये. मी म्हणतो कीर्तनकार सुद्धा फुकट नाहीये.
साठी सुद्धा काय पाहिजे पैसा आणि अशाही या विज्ञान युगामध्ये महागाईच्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी अतिशय सुंदर मी म्हणतो स्वर्गातल्या देवांना सुद्धा हेवा वाटावा असा सुंदर सप्ताह तुम्ही या ठिकाणी केला म्हणून मनापासून तुमचे धन्यवाद तुमच्याकरता तुम्ही जेटला काढावा फक्त विनंती आहे चंद्र सूर्य असेपर्यंत हा सप्ताह चालला पाहिजे टिकला पाहिजे आणि ज्या दिवशी हा सप्ताह डगमगायला लागेल त्या दिवशी इथल्या हिंदू तरुणांनी तो कोणत्याही जातीचा असो इथल्या हिंदू तरुणांनी स्वतःला हिंदू म्हणून घेण्याचे हिम्मत करू नये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रामुख्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे तरुणांनो जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही जगाच्या पाठीवर अनेक ग्रंथ आहेत आमचा धर्म इतका श्रेष्ठ आहे एक ग्रंथ नाही एक संत नाही एक पंथ नाही अनेक ग्रंथ अनेक संत आणि अनेक पंथ मार्ग वेगळे असतील मार्ग भिन्न असतील ध्येय एक आहे ज्ञानेश्वरी हा अशाच ग्रंथांपैकी एक ग्रंथ पण सर्वश्रेष्ठ पदाला पोहोचलेला जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही माणसांनी मरावं कसं हे शिकायचं असेल तर भागवत ऐकावं माणसांनी जगावं कसं हे शिकायचं असेल तर गीता वाचावी आणि माणसांनी जीवनामध्ये आल्यानंतर वागावं कसं हे शिकायचं असेल तर रामायण ऐकावं पण या तीनही गोष्टींचा संगम तथा ज्ञान आणि विज्ञान अर्थात परमार्थ प्रपंच विज्ञान सायन्स याचीही अनुभूती ज्याला घ्यायची आहे ना त्याने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचा कारण ज्ञानेश्वरीमध्ये हजारो शोध ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी लावला माझा कॉलेज कुमारांना प्रश्न आहे लाईटचा शोध कुणी लावला विजेचा शोध कॉलेज बंद पडले का लाईटचा शोध कुणी लावला नक्कीच आमचे कुमार कॉलेज कुमार सांगतील थॉमस एडिसन चूक 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानवानांची संकल्पना आहे तई उदकाची नि आवेशे लखलखीत तेज दिसे तया तेज आवाजी असे सलील काही तया उदकाची नि आवेशे उदक म्हणजे पाणी आणि आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशर पासून वीज निर्मिती करता येते ही संकल्पना 750 वर्षापूर्वीची ज्ञानवारांची साकार करण्याचं श्रेय थॉमस एडिसनला जाऊ शकतं विमानाचा शोध कुणी लावला साऊंडवाले राईट बंधू राईट बंधूंनी लावलाय असं नाव आहे चूक साकार करण्याचं श्रेय राईट बंधूला जाऊ शकतं पण 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या ज्ञानवारांची संकल्पना आहे तई अभ्यासाचे निबडे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की हो ज्ञानवारा सांगतात मनुष्याने जर प्रयत्न केला तर मनुष्य अंतराळामध्ये सुद्धा उडू शकतो घड्याळाचा शोध ज्ञानवारांनी लावला उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा 750 वर्षापूर्वी घड्याळाचा शोध ज्ञानवाराला होता असे हजारो शोध आहे तांब्यापासून तांब पितळ या धातूपासून सोनं मिळवता येते पितळेतला हिंकस पदार्थ जो अनावश्यक आहे तो जर बाहेर काढला तर पितळेपासून सुद्धा सोनं मिळवता येते याचाही शोध ज्ञानवाराला होता पण त्याची एक प्रक्रिया आहे पितळेपासून सोनं कसं मिळवायचं ज्याला ती प्रक्रिया समजून घ्यायची असेल त्यांनी कीर्तन झाल्यावर मला भेटा विडाला विडाला चला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत हजारो शोध लावले आणि म्हणूनच आज ज्ञानेश्वरीचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये होते आणि लाखोच्या लाखो प्रति ह्या परदेशात चालल्या आणि दुर्दैव आहे की मराठी माणसासाठी मराठी भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरी मराठी माणसाच्या घरात सापडत नाही सापडली तरी एखाद्या लाल पिवळ्या कोणत्या तरी कापडामध्ये गुंडाळून एखाद्या कोणाळ्यामध्ये ठेवलेली असते पारायण असेल तरच ती शोधून बाहेर निघते आपल्या ग्रंथाची आपण किती काळजी घेतो याचा अनुभव आम्हाला चांगलाच आहे अरे कुराणचं एक पान फाटलेलं रस्त्यात दिसू द्या शहर बंद झाल्याशिवाय राहत नाही मी म्हणतो फटाक्यावर देवीचे चित्रण गणपतीचे फोटो निर्माण केल्याच कसे जातात
पाहिजे, आम्ही विकत घेणार आहे म्हणून ते तयार करणारे आहेत कारखाने, लक्षात ठेवा ना, तो विषय नाही। ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या। उगाच वारकऱ्याला अडाणी समजायचा, अडाणी समजण्याचा अडाणीपणा कुणी करायचा नाही। ज्ञानोबा इज व्हेरी टॅलेंटेड, 56 लँग्वेज, किती 56 भाषा ज्ञानोबांना येत होत्या। ज्ञानेश्वरी वाचा, 56 भाषेतले शब्द आहेत, पण 55 भाषा बाजूला सारून तुमच्या आमच्याकरता मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली, पण मराठी माणसाच्या घरात ती सापडत नाही, हे दुर्भाग्य ज्ञानोबांचं, महाराष्ट्राचं, तुमचं का माझं कळत नाही। विडाला विडाला म्हणून ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी चालू आहे, आणि पारायणाला बसलेली जी मंडळी आहे ना, त्यांना मनापासून मी प्रणाम करतो। आपण धन्य आहात, धन्य आहात आपण। अतिशय सुंदर आपण या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे, आणि हे सुंदर आयोजन ज्यांनी तुम्हाला करून दिलं ते आमचे गुरुबंधू, आमचे मित्र श्री हरिभक्तीप्रेम प्रशांत महाराज पाटील, अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी नियोजन तुम्हाला करून दिलं। सर्व गायक मंडळी अतिशय सुंदर आहेत, मृदंग वादक तरुण तडफदार हुशार आणि चतुर आहेत। लाकूड आणि चांबड यातून आवाज काढणं इतकं सोपं नाही, कीर्तनात बसून सुद्धा गप्पा मारणं सोपं आहे, पण यातून आवाज काढणं अतिशय कठीण आहे। विणेकरी नारदासारखे आहेत हे बाल टाळकरी मंडळी, मला असं वाटतं धन्य माता पिता तयाशी आहे। अरे 2020 ची मॅच बघणारी मुलं भाग्यवान नाहीत, कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहणारे हे आमचे बाल कलाकार खरे भाग्यवान आहे, आणि खरे यांचे माता पिता भाग्यवान। एक विनंती ओघाओघानी माता भगिनींना करून जाईल, पुरुष मंडळींना करून जाईल, आपल्या मुलाकरता एखाद्या वेळेस इस्टेट नाही कमवता आली तरी चालेल, आपल्या मुलाकरता बँक बॅलन्स नाही आपल्याला गोळा करता आलं तरी चालेल, आपल्या मुलाकरता फार मोठी जमीन विकत नाही घेता आली, प्लॉट नाही घेता आला, बंगला नाही घेता आला तरी चालेल, पण मुलाकरता संस्काराची मोती कमवा। कारण या जगात ज्याची मुलं संस्कारवान आहेत तो जगातला सगळ्यात श्रीमंत बाप, आणि ती जगातली सगळ्यात श्रीमंत आई आहे, आणि ज्यांच्या मुलांना अजिबात संस्कार नाही ते जगातले सगळ्यात दरिद्र आई वडील आहेत। मग बँकेत किती त्यांचं बॅलन्स असू द्या, तुच्छ आहे ते, तुच्छ आहे। अरे घरी पाहुणा आल्यानंतर जर त्या पाहुण्याला ग्लासभर पाणी देण्याची अक्कल आमच्या पोराला नसेल तर काय चाटायचंय का ती श्रीमंती? संस्कार असतील तर ती श्रीमंती तो टिकवेल, आणि संस्कार नसतील तर तुम्ही गेल्यावर 8 दिवसाच्या आत ती संपत्ती गमवायला त्याला वेळ लागणार नाही। म्हणून धन्यवाद या बाल टाळकऱ्यांना, आणि माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचणारे साऊंडवाले सुद्धा अतिशय हुशार आणि चतुर आहेत, व्हिडिओ शूटिंगवाले सुद्धा हुशार आहेत, माझी शूटिंग चांगली काढा म्हणजे झालं। आणि या कार्यक्रमाला हे अतिशय सुंदर म्हणजे या कार्यक्रमाचे, या भव्य दिव्यतेचे जे खरे शिल्पकार आहेत ते सर्व कार्यकर्ते मंडळी, मी कुणाचं नाव घेणार नाही, एखादं घेतलं तर दुसऱ्याचं राहील, पण जेवढे जेवढे शिल्पकार या भव्यतेचे आहेत सगळे कार्यकर्ते, मग प्रौढ असतील, वयोवृद्ध असतील, तरुण असतील, बाल असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, सर्वांना मी मनापासून वंदन करतो की तुम्ही ही भव्यता या ठिकाणी ही निर्माण केली, तुम्हाला धन्यवाद। पुरुष मंडळी सुद्धा मागं बसलेली आहेत, पण त्यांच्यापेक्षा चौपटनी माता भगिनी आहे, चौपट 50-50 आरक्षण आहे ना, आता 50 आहे ना, 33% ह्या राष्ट्रपती झाल्या होत्या, आता 50-50 आहे, ऑलरेडी काहींचा नंबर किचन रूम मध्ये लागलेला आहे, ह्या 50% मिळाला तेव्हापासून, काय हरकत नाही, एकमेका सांगता कोणत्या तोंडाने, काय हरकत नाही, एकमेका सहाय्य करू, संसार दोघांचा आहे, केलं पाहिजे सहकार्य। माझा मुद्दा हा आहे, माता भगिनींनो विश्वास ठेवा, आता तुम्हाला 50% आरक्षण आहे, मी जर 1 दिवसाचा मुख्यमंत्री झालो असायला काय झालं, होऊ शकत नाही। अरे या देशातला एखादा संन्यासी जर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर मला काय हरकत आहे महाराष्ट्राचं व्हायला, लक्षात ठेवा। मला असं वाटतंय राजकारणामध्ये देखील आता शुद्धतेची फिल्टरची गरज आहे, वातावरण दूषित आहे, मला तिकडे जायचं नाही, मुद्दा हाय, 1 दिवसाचा मी जर मुख्यमंत्री झालो, होऊ शकतो त्या सिनेमामध्ये झाला होता तू,
न सांगता उत्तर. आणि लोक म्हणतात महाराज आमच्या करता वैकुंठाहून विमान कधी. काय त्याचं नाव? नाही त्या हिरोच अनिल कपूर. आणि त्या सिनेमाचं नाव? नायक. धन्यवाद. काय स्मरण शक्ती आहे तुमची. काल कीर्तनासाठी महाराजांनी कोणता अभंग घेतला होता? हातवर करा. लावले दुकाना नाही. वा वा विठ्ठल विठ्ठल पण बरं झालं बरं तुम्ही विसरता. तुम्ही विसरलात नाही तर आम्ही सांगायचं काय. तुमच्या विसरण्यातच आमचे सौख्य सामावले. विठ्ठल विठ्ठल मी जर एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो बोलू नका तर लक्षात ठेवा माता भगिनींनो आता तुम्हाला 50% आरक्षण आहे. मी तुम्हाला 90 ते 95% आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. महिलांना लक्षात ठेवा कारण या महाराष्ट्रातला नाही या भारतातला खरा परमार्थ जर कुणी टिकवला असेल तर या माता भगिनींनी टिकवलेल्या लक्षात ठेवा. मंडपामध्ये जास्तीत जास्त भरणा कुणाचा आहे? पारायणाला माणसं किती बायका किती? आता मी तर 1000 नव्हतो पण मी 100% अनुमान काढू शकतो की यांचाच भरणा जास्त असू शकेल पुरुषांपेक्षा. एकही नाही मग ड्युटी बदलली असेल महिलांची पुरुषांनी आणि पुरुषांची असा काही नियम असेल तर कोणास ठाऊक. चला घरातली देवपूजा करण्याचा कॉन्ट्रॅक्ट महिलांकडे. भली सगळेच देव एकाच मुठीत पकडून तांब्यात का बुच काढेनात पण करतात बिचारा पूजा. विठ्ठल 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 विठ्ठल. चला अतिशय सुंदर. आणि आज 7व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा महाराजांनी माझ्याकडे दिली. पहिलं कीर्तन 6 ते 8 झालं आणि आजचं हे कीर्तन जन्माचं आहे. मी मागणीचा अभंग याकरता निवडला की आपला सप्ताह आहे आणि सप्ताहाचे काही नियम असतात. पहिल्या दिवशीचा 7व्या दिवशीचा आणि काल्याच्या दिवसाचा म्हणजे उद्याचा कीर्तनकार हे 3 कीर्तनकार बांधलेले असतात उपर्ण्यानी नाही नियमानी. पहिल्या दिवशी नामाचा किंवा रूपाचा अभंग झालाच पाहिजे. काल्याच्या दिवशी काल्याचा अभंग झाला पाहिजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करणारा. आणि 7व्या दिवशी भगवान परमात्म्याकडे मागणी करणाराच अभंग निवडला गेला पाहिजे. या नियमाला हा अलिखित नियम आहे पण या नियमाला अनुसरून आजचा हा मागणीपर प्रकरणातील अभंग घेतला. भगवान परमात्म्याकडे टच अँड गो या पद्धतीप्रमाणे मागणी करूया आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजच्या अभंगामधून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. विषय समजून घ्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. काय लिहिली? ज्ञानेश्वरी लिहिली. सांगणं म्हणा गीता. ज्ञानेश्वरी लिहिली का तुकोबारायण? काय लिहिलं तुकोबारायणनी? काय लिहिलं? मग हो कसं म्हणता? कीर्तनकार चुकला तर त्यालाही पकडा ना. विडाला विडाला विडाला. जगद्गुरु तुकोबारायणनी गाथा लिहिला पंचम वेद ज्याला म्हणतात. सेवा भगवान परमात्म्याची केली. सांगू जगद्गुरु तुकोबारायणच्या कुळामध्ये अगदी 7-8 पिढ्यांपासून भगवान परमात्म्याची सेवा चालू होते पण भगवान परमात्म्याकडे कधी काही मागितलं नाही. आम्ही जर एक नारळ देवापुढे फोडलं तर सगळी लिस्टच ठेवतो देवाच्या पुढे. पोरीचं लग्न झालं पाहिजे. पोरग 12वीतून सप्लिमेंटरीतून पुढेही ढकलल्या गेलं पाहिजे. केस सुरू आहे जमिनीची तिचा निकाली माझ्याच बाजूने लागला पाहिजे एका नारळात. आणि आम्ही इतके हलकट. नारळ जर चांगलं निघालं तर 99% घरी 1% त्याच्या पुढे. आणि ते जर खोट निघालं तर 100% म्हणतो पावलं. अरे जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवाद्य संस्थापिले 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्र आपुलिया तो काय तुमच्या एका नारळाचा भूकेला आहे. काही नाही लागे का म्हणे आण विठोबाची त्याला भक्त भाव पाहिजे. पत्रम पुष्पम यो मे भक्त्या भक्त प्रथम अश्नामी प्रयतात्मना. नव्याध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात भाव पाहिजे भाव. चला
जगद्गुरु तुकोबारांनी भगवान परमात्म्यांची सेवा केली पण कधी काही मागितलं नाही. एक सांगू, सेवा करा पण भगवंताकडे कधीच काही मागू नका, क्योंकि मागणे से कम मिलता है, न मागणे से ज्यादा मिलता है, क्योंकि वो इतना उदार है, इतना दानशूर है, इतना भर भर के देगा कि तुम्हारी झोली फट जाएगी. म्हणून जीवनामध्ये सेवा अवश्य केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारांनी सेवा केली आणि मागितलं काहीच नाही भगवान परमात्म्याकडे, आणि म्हणूनच एक दिवस भगवान परमात्मा तुकोबारांकडे आले आणि तुकोबारायण म्हणतात, तुकोबाराय तुम्ही मागा काहीतरी. तुकोबारांनी सांगितलं, देवा मी काही मागणार नाही, मी मागणार नाही. महाराज, जगद्गुरु तुकोबारांना खर तर मागण्याचा अधिकार होता. काय मागावं, कुणी मागावं, कुणाला आणि मागावं काय, असे प्रश्न निर्माण होतात. आता माझ्याकडे वेळ कमी आहे. हो, मागावं कुणी, तर ज्याच्याकडून सेवा घडली त्यांनी मागावं, ज्याच्याकडून अजिबात सेवा घडली नाही त्याला मागण्याचा अधिकार नाही. हो, तुका म्हणे दान, सेवा घेतल्या, हो दानच घ्यायचा अधिकार त्याला आहे ज्याच्याकडून सेवा घडली, आणि ज्याच्याकडून सेवा घडली नाही त्याला मागण्याचा अजिबात अधिकार नाही. काल्याच्या दिवशी पहिल्या पंक्तीत बसण्याचा अधिकार त्याला आहे जो 7 दिवस खरंच कीर्तन प्रवचनाला पारायणाला कशाला तरी हजर होता, ज्याचं 7 दिवसात तोंड दिसलं नाही आणि काल्याच्याच दिवशी पहिल्या पंक्तीत. मी म्हटलं जय हरी, म्हणजे जय हरी, म्हटलं 7 दिवस दिसले नाही, म्हणजे आम्हाला काम होते, आम्ही काय रिकाम तिकडे. म्हटलं आज बरं वेळ काढला, म्हणजे तुम्ही सांगता गीते, अरे प्रसाद हे सर्व दुःखाना, तुम्हीच सांगता की प्रसाद हे सर्व दुःखावरचं औषध आहे आणि प्रसाद घेण्याकरता कुणाची वाट पाहायची, म्हणून आलो. मी म्हटलं चांगलं दाबून घेव आणि उरलं सुरलं दुसरे पंक्तीला बस. सेवा ज्याच्याकडून घडली त्याला मागण्याचा अधिकार, मागावं कुणी ज्याच्याकडून सेवा घडली त्या, मागावं कुणाकडे तर ज्याचा अधिकार आहे त्याच्याकडे, जो समर्थ आहे त्याला मागावं. आणि समर्थाची 3 लक्षणं आहेत की समर्थ दाता कोणा ते नास्ते न म्हणे, तो कुणालाच नाही म्हणत नाही, त्याच्याकडे उदारता असली पाहिजे, नाही का, तो उदार असला पाहिजे, त्याच्याकडे स्वतंत्रता असली पाहिजे आणि तो समर्थही असला पाहिजे, असे 3 गुण ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकडे मागावं. आणि असा कोण आहे जगाच्या पाठीवर, तर असा फक्त भगवान परमात्मा आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मनाथ, ऐसा तू समर्थ ब्रह्मनाथ, घड्याळ पुढे चालले. वर्म हे जाणोनी शरण आलो, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हो तो भगवान परमात्मा समर्थ आहे म्हणून त्याला मागावं. आणि मागावं काय, तर प्रपंचातल्या संसारातल्या वस्तू गोष्टी कधी मागू नका, आत्मधारा करता जे पोषक आहे ते मागा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांना भगवान परमात्मा म्हणतात, तुकोबाराय मागा काहीतरी. तुकोबारांनी सांगितलं, देवा मी मागणार नाही. का पण, म्हटले माझ्या काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत. देवा आमच्या वाड वडिलांची रीत आहे, आम्ही आजपर्यंत कुणाच्याही पुढे कधीही काहीही मागितलेलं नाही. हो, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे, हा तपसरी जिने देग त्याचे, जो दुसऱ्याच्या पुढे मागतो त्याचा धिक्कार आहे असं तुकोबाराय म्हणतात. मग स्वतः कसे मागतील, नाही का. पण भगवान परमात्मा बरेच वेळा यायला लागले आणि तुकोबारांना विनंती करायला लागले, तुकोबाराय सेवा करता तुम्ही, माझ्यावर तुमच्या सेवेचं कर्ज झालं, काहीतरी मागा. एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय विचार करतात, एवढा मोठा भगवान परमात्मा, अनंत कोटी ब्रह्मांड नाही, ब्रह्मांडाचा चालक मालक भगवान परमात्मा नेहमी नेहमी माझ्याकडे येतो आणि मागा मागा अशी विनंती करतो, मी मागत नाही, देव नाराज होऊन परत जातात, हा देवाचा अपमान आहे, हे योग्य नाही. आणि म्हणून एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे दान मागण्याकरता तयार होतात. म्हणतात, तुकोबाराय की देवा मी मागतो, तुझा आग्रह आहे ना, मी काहीतरी मागितलं पाहिजे, ठीक आहे मी मागतो, पण माझी एक अट आहे,
भगवान परमात्मा इतके खुश झाले, ठीक आहे तुकोबार आहे तुमचे प्रत्येक अट मान्य. तुकोबार म्हटले प्रॉमिस, म्हटले प्रॉमिस ते आजच्या भाषेत वचन वचन. हो देवा मी तुझ्या मतानुसार घेणार नाही, मी म्हणेल ते देशील का, कारण मला माहितीये तू किती चॅप्टर प्राणी आहे, तू अत्यंत हुशार आहे का. हो तू कुणाला काही काही देऊन फसवतो, कुणाला नीट परमार्थ करू देत नाही. थोडा का परमार्थाला लागला की चार चाकी घेऊन देशील, काही बंगला बांधून देशील, कुठेतरी तू त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. सक्सेस त्याचा परमार्थ होऊ देत नाही, स्पीड ब्रेकर त्याच्या परमार्थाच्या त्या मार्गामध्ये तू निर्माण करत असतो. मला ते चालणार नाही, मी मागेल ते देशील का बोल, तर मागतो. भगवान परमात्मा इतके खुश झाले, काहीतरी मागतो या लेवलवर तर हे येऊन पोहोचलेलं ठीक आहे. मागा काय पाहिजे, तो जगद्गुरु तुकाराम म्हणतात देवा मला द्यायचं आहे ना, द्यायचं आहे ना. हा मग हेच दान दे, कोणतं दे हेच दान द्या चकारा इथं, हे दान देगा देवा असं नाही म्हटलं, हेची चकार, हेची जिथं चकार येतो तिथं बाकीच्यांची व्यावृत्ती होते का. हो हे चांगलं गातात, त्याच्यामध्ये दोघं तिघ येऊ शकतात, पण हेच चांगलं गातात. चकार आला की बाकीच्यांची व्यावृत्ती होते. एका म्हणता भले दुजे सहजची निंदे, या न्यायाप्रमाणे हेची दान देगा देवा, म्हटले हेच दान द्या. कोणतं मतदान नाही मागितलं मग हो म्हणजे रक्तदान तर मुळीच नाही. हो हेची दान देगा देवा, कोणतं म्हणजे तुझा विसर न व्हावा. हे परमेश्वरा मला तुझा विसर कधीही पडू नये. काय दान मागितलं महाराज, जगातलं सर्वश्रेष्ठ दान आहे, जगातलं सर्वश्रेष्ठ दान. दानाचे प्रकार अनेक आहे, सांगत बसणार नाही. हो अनेक प्रकार आहेत दानाचे, ते कुणी कुणाकडे कुणाला दान केलं पाहिजे आता तो विषय माझा नाहीये, सध्या वेळ कमी आहे. पण इतकं आहे की हे सगळ्यात हाय क्वालिटीचं दान आहे, तुझा विसर न व्हावा. म्हणजे का देवा हेच दान मला द्या, मला तुमचा विसर कधी पडू नये. भगवंतानी कपाळावर हात मारला, मी कर्ज उतरवण्याचा प्रयत्न केला, यांनी पुन्हा माझ्या डोक्यावर कर्ज करून ठेवलं सेवेचं. हो तुकोबार आहे माझा विसर न व्हावा, म्हटले हो तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा देवा, कारण मला माहिती आहे. अरे विसरली तया थोर झाली हानी, पचतीन खाली तबरेन शिक्या. देवा ज्यांना ज्यांना तुझा विसर पडला त्यांना त्यांना लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यात फिरावं लागलं,
आणि ज्यांना ज्यांना तुझं स्मरण राहिलं, मग तो राक्षस कुळात जन्माला आलेला प्रल्हाद जरी असला तरी तो उद्धरून गेला, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून तुझा विसर न विठाला विठाला. माणसाला सर्व विसर पडला तरी चालेल, पण भगवंताचा विसर कधी पडू नये. तुम्हा आम्हाला देवाचा विसर पडतो, गोकुळष्टमी आली, रामनवमी आली, हनुमान जयंती आली की आपल्याला देवाची आठवण येते. इतक्या उत्साहात दररोज भगवान श्री कृष्णाची पूजा केल्या जाते काय, हाही मोठा प्रश्न आहे. एकांतात बसून चिंतन करा, ज्याचा पेपर त्यांनी तपासा. फिडाला फिडाला. एका दिवसाच्या भक्तीने तो प्रसन्न होणारा आहे का, असंही चिंतन आपल्याला निश्चितच करावं लागेल. का मी म्हणतो, तुम्ही भाव त्याच्या चरणावरती अखंड समर्पित करा, देह जाव अथवा राहो. पण आपलं असं आहे महाराज, गोकुळष्टमी आली की भगवान श्रीकृष्ण, रामनवमी आली की श्रीराम प्रभू, हनुमान जयंती आली की हनुमान जी. आणि गावात जर एखादा तमाशा आला तर तिकडे. मी म्हणतो काही काही न कसे आहेत, जे 9 ते 11 इथे असतात ते 3 ते 7 इथे असतात. विडाला विडाला. हा आपला भाव आहे, हा आपला भाव आहे. जीवनामध्ये सेवा त्या भगवान परमात्म्याची करा, निष्काम सेवा करा, सकाम नव्हे. तुकोबारांनी निष्काम सेवा केली म्हणून भगवान परमात्मा ऋणी झाला की नाही. तरुणांना सांगून जाईल, तुमच्यासाठी काही सेवा जीवनामध्ये गरजेच्या आहेत. देवसेवा, देशसेवा आणि धर्मसेवा. जीवनामध्ये तुमच्याकडे ह्या निष्ठा असल्याच पाहिजे. देवनिष्ठा, देशनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि संतनिष्ठा, ह्या 4 निष्ठा तुमच्या अंतःकरणामध्ये असल्याच पाहिजे. तरच तुमच्या धंद्यांमध्ये वाहणार रक्त हिंदू आहे असं समजावं. देवनिष्ठा असावी. प्रमाण बोलून गेलो मी, पुन्हा बोलून जातो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव ही देवनिष्ठा. देशनिष्ठा, प्राण गेला तरी चालेल पण देशावरची निष्ठा कमी होऊ देणार नाही. भगत सिंगला फाशी होणार होती तरी सुद्धा भगतसिंग अजिबात त्यांच्या चेहऱ्यावरती भीतीची छटा दिसली नाही, दिसली नाही. ते तर मृत्यूला आव्हान करत होते, ए मौत तुझे आना है दुसरा सच धज के आना, हम भी आशिकाना मिजाज रखते है, असं म्हणत हसत हसत फासावर गेले. सांगू तुम्हाला, भगतसिंगला जेव्हा फाशी होत होती तेव्हा भगतसिंग हसत होते आणि गोरे इंग्रजांनी भगतसिंगाला विचारलं, भगत बोल तेरी आखरी ख्वाहिश काय. भगतसिंगांनी सांगितलं, अरे मूर्खांनो, माझी शेवटची इच्छा तुम्ही काय पूर्ण करणार, आमच्या देशात येऊन आमच्यावर अधिराज्य गाजवताय तुम्ही आणि आमची इच्छा काय पूर्ण करणार तुम्ही. गोऱ्या इंग्रजांनी सांगितलं, हो आम्ही कितीही निष्ठुर असलो तरी आमचा नियम आहे, रूल इज रूल, आम्ही मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतोच. भगतसिंगांनी सांगितलं, ठीक आहे माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची असेल तर मी म्हणतो ती पूर्ण करा. म्हटलं कोणती, ऐका मी पुढे म्हणतो तुम्ही माझ्या पाठीमागे जय म्हणा, मी पुढे म्हणतो तुम्ही माझ्या पाठीमागे जिंदाबाद म्हणा. म्हटले क्या कहने वाला है तू, मैं कुछ भी कहो ये मेरी आखरी ख्वाहिश आहे. कोणा इंग्रजांचा नाहीलाज होता, तो त्यांचा नियम होता, ज्याच्या गळ्यात फाशीचा फंदा आहे त्या भगतसिंगनी जोरात मोठ्याही म्हणावं, अरे मृत्यू काही क्षणावर ज्याची वाट पाहते त्या भगतसिंगच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि गोऱ्या इंग्रजांना म्हणतो माझी शेवटची इच्छा पूर्ण जर करायची असेल तर म्हणा माझ्या पाठीमागे जय, म्हणा माझ्या पाठीमागे जिंदाबाद, आणि ज्याच्या गळ्यात फाशीचा बंद आहे त्या भगतसिंगाने आवाज द्यावा, भारत माता की जय. आणि गोऱ्या इंग्रजांनी जय म्हणावं आणि भगतसिंगाने म्हणावं इन्कलाब, आणि गोऱ्या इंग्रजांनी ज्यांनी 150 वर्ष राज्य केलं त्यांनी म्हणावं जिंदाबाद, याला म्हणतात देशनिष्ठा. विठाला विठाला. आपलं फक्त 15 ऑगस्ट आलं. मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू, हो 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 हो. हर करूं अपना
रिको रिको हर कया अपना करेंगे ऐ बता तेरे लिए जानेवारी पासून किंवा 16 ऑगस्ट पासून गुटखा तंबाखू खाऊन देश घाणेरडा करणं सुरू जैसे थे टू बी कंटिन्यू चला सेवा अतिशय महत्वाची आहे देश सेवा धर्म धर्मनिष्ठा तिसरी निष्ठा आहे धर्मनिष्ठा धर्माची सेवा तुम्ही केली पाहिजे कारण धर्म रक्षती रक्षित आहात तुम्ही जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल म्हणून धर्माचं रक्षण करा दुसऱ्या धर्माविषयी वाईट बोलू नका पण स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान कधी सोडू नका ही आपली शिकवण आहे सर्व धर्माचा आदर करा पण स्वतःच्या धर्माचा अनादर कधी करू नये माऊली म्हणतात विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि संत निष्ठा व्हॉट्सअप फेसबुकवर आपल्या धर्मातल्या धर्मगुरूंची संतांचे जोक्स किंवा विनोद इकडे तिकडे फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न थांबवा जरा जगद्गुरु तुकोबारांची देवनिष्ठा आणि म्हणून सेवा भगवान परमात्म्याची केली आणि पुन्हा भगवान परमात्म्याच्या आग्रहावरून दान मागताय तुझा विसर न भावा संतांवर भक्तांवर कितीही आघात आले तरी ते देवाचा विसर पडू देत नाही अरे महाराणी मीरा को भी दुनिया पागल कहती थी फिर भी वह हस हस के बोल हजारों सही दी थी देवाचं विस्मरण घडू दिलं का मीराबाई नाही ना ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ओ दुगली गली हरी गुंगाने लगी महलों में पली बनके जोगन चली मीरा रानी दीवानी कहाने लगी मेरा भाई बर प्रल्हाद जी स्वतःच्या बापाने किती प्रयत्न केले मारण्याचे पण देवाचा विसर पडू दिला नाही अशी अनेक यादी मला वाचता येईल माझ्याकडे वेळ नाही महाराजही म्हणतात तुझा विसर न भागा म्हटले तू बरं आहे माझा विसर पडू नये असं दान जर मी तुम्हाला दिलं तर तुम्ही पुढे करणार काय अभंगाचं दुसरं चरण Una vez más.
माझे सर्व जोडी. मी आवडीने तुझे गुण गाईल देवा, मी आवडीने तुझे गुण गाईल, गुण गाईन आवडी. जगाच्या पाठीवर आवडीने गुण गाणा, ज्याचे गुण गावे असा जर गुणवान कुणी असेल तर तो भगवान परमात्मा. बाकी तुम्ही आपण अवगुणी आहो, आपले गुण कमी आणि अवगुण जास्त आहे. जगाच्या पाठीवर गुणवान कोण असेल तर एक तो भगवान परमात्मा आहे. म्हणून गुण गाईन आवडी. आणि आवडी इथे अंडरलाईन करा, आवड हा शब्द महत्वाचा आहे. परमार्थ हा सवडीचा नसून आवडीचा असावा लागतो. आवड असेल तरच तुमचा परमार्थ सक्सेस आहे, लक्षात ठेव. गुण गाईन आवडी, आवडीने परमार्थ करा. हेच माझी सर्व जोडी, हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. आणि हे करत असताना देवा मला बाकीचं काही नको. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. न लगे मुक्ती, मला मुक्ती नको, मोक्ष नको. मोक्ष आम्हा घरी कामारी ती दासी होय सांगोयसी तुका म्हणे. आम्हाला मोक्ष नको देवा. सहा प्रकारचे मोक्ष आहेत. किती आहेत? जागे आहे ना तुम्ही. सहा प्रकारचे मोक्ष आहे. किती प्रकारचे? सहा. सांगणं म्हणा दहा. आमच्या काय बापाचं चाललं? हो चारच आहेत. बरं, किती आहेत? चारच आहेत. मी सहा म्हटलं तर तुम्ही होत म्हणता, काय हरकत नाही. चार आहेत. पण पुढच्या वर्षी एखाद्या कीर्तनकाराने विचारलं तर हे तुमच्या लक्षात असू द्या. चार मोक्ष आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता म्हणजे देवाचा लोक प्राप्त होणे, समीपता म्हणजे देवाचं सानिध्य प्राप्त होणे, स्वरूपता म्हणजे देवाचं रूप प्राप्त होणे, आणि सायुज्यता म्हणजे त्या भगवान परमात्म्यामध्येच विलीन होणे. पुतनेला आणि शिशुपाला जो दिला तो सायुज्य नावाचा मोक्ष. असे चार प्रकारचे मोक्ष आहे. मला कोणता मोक्ष हवाय देवा? कोणताच नाही. न लगे मुक्ती, न लगे धन. धन सुद्धा नकोय. जगाच्या पाठीवर कोण असा आहे हो हे सयाना आवडे नाही का? हो धन आवडत नाही असा कुणी आहे का? नाही ना. पण तुकोबाराय म्हणतात न लगे धन. का? कारण म्हटलं आम्हाला माहिती आहे की द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाड. म्हणून या संघ खोटा त्याचा. द्रव्याच्या संपत्तीच्या इष्टेटीच्या पाठीमागे 15 अनर्थ आहेत. भागवत शास्त्रात सांगितले, सांगून वेळ घेत नाही. भेटाला भेटाला चोरी पासून हिंसाचारापर्यंत असे 15 अनर्थ पैशाच्या पाठीमागे असल्यामुळे सोने रुपे आम्हा मृत्यूके समा माणिक पाषाण खरेदीसे. आणि आम्हाला हे कळून चुकलेलं आहे की रावणाची लंका सोन्याची होती. रावणाची लंका सोन्याची होती. बरं, कांट करू नये का? सोनं रावणाच्या लंकेत. हो जगद्गुरु तुकोबारासारख्या वैराग्यशील महात्म्यांनी रावणाच्या संपत्तीचं वर्णन करावं. लंके माझी घरे किती ती ऐका. सांगत असे संख्या जैसी तैसी. विटांची संख्या सांगितली, काशाची सांगितली, तुकोबारांनी बरीच सांगितलेली आहे. मी फक्त एकच वाक्य तुम्हाला सांगून जातो जगद्गुरु तुकोबारांचं. रावणाची संपत्ती किती होती? म्हटले 1 कोटी घरे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. कांचन म्हणजे सोनं. 1 कोटी घरे काशा आणि तांब्याची. कास, कास नावाचा धातू या मुलांना आता कळणार नाही. पूर्वीचे टाळ काशाचे असायचे, चांगला त्याचा ध्वनी मंजूळ असायचा. आता तेही टाळ काशाचे नाही, तेही कशाचे कशाचे मिक्स आले, त्याच्यातही भेसळ झाली. कारण कास हे फार महाग आहे. मग कास आता लवकर सहजासहजी मिळत नाही. 1 कोटी घरं काशाची, 1 कोटी घरं तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. कांचन म्हणजे सोनं, 7 म्हणजे 7. सोन्याची 7 कोटी घरं रावणाच्या लंकेत होते. जागे का झोपले? 7 कोटी 7 कशाची? सोन्याची. पण शब्द पहा, तुकोबारांसारखा टॅलेंटेड महात्मा जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. शुद्ध कांचनाची. शुद्ध हा शब्द आवर्जून टाकला, नाहीतर तुमच्या आमच्या सारख्यांनी म्हटलं असतं नकली असेल. म्हणून शुद्ध कांचनाची 7 कोटी. शुद्ध म्हणजे 52 कशी सोनं. 52 परीक्षेत पास झालेलं. सोन्याच्या सुद्धा परीक्षा असतात बरं, अग्नि तापवलं जातं वगैरे वगैरे. 52 परीक्षा, परीक्षा ही सोन्याचीच होते. भेटाला भेटाला या सोन्याची 7 कोटी घर. पण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी. 7 कोटी घर सोन्याची होती, पण जाताना किती रुपये घेऊन गेला? तो काही विजय मानला होता नाही का? 1 रुपयाचं नाणं सुद्धा नेऊ शकला कशासाठी? खटपट. रावणाची लंका सोन्याची होती राजा हो. तुमची आपण
नाही नेणार सोबत म्हणून एक सांगून जाईल. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक माणूस कीर्तनाला गेलो, भेटला आपले महाराज, रात्री कीर्तन तुमचं झालं का? म्हटलं काल बारीक झालं. म्हणे महाराज चला आपल्या घरी चहा द्यायला. आता त्यांनी माझी स्तुती केली, मला आवडलं, गेलो चहा प्यायला. पहिले मी नाही म्हटलं, म्हटलं नको चहा. म्हणे चला ना, तुम्हाला आपला बंगलाही दाखवतो. मग मला कळलं चहाचं प्रयोजन वेगळं आहे. महाराज त्यांनी त्याच्या बंगल्यात नेलं, त्यांनी त्याचा बंगला दाखवला. एवढा मोठा बंगला होता, मी पाहून चकित झालो. मी म्हटलो का हो एवढा बंगला, किती खर्च आला, किती खर्च आला? म्हणे महाराज 1.5 कोटी, 1.5 कोटी रुपयाचा बंगला. वा वा. म्हटलो असं काय विशेष? म्हणजे आजची फर्निचर वेगळी, स्टाईल वेगळी, सगळं फार वेगवेगळ्या प्रकारचं आहे महाराज, फारच महागड्या वस्तू आहे. बरं, मग त्यांनी म्हटलं, म्हणे महाराज चला तुम्हाला बाथरूम दाखवतो. लोकांचा काही नियम नाही बुवा. मी म्हटलं ज्या अर्थी बाथरूम दाखवतो त्या अर्थी काही विशेष असलं पाहिजे. बाथरूम मध्ये नेलं, ते बाथरूम पाहिलं मी एखादा हॉल असावा तेवढे बाथरूम. म्हटलं का एवढं बाथरूम? महाराज बाथरूमला 17 लाख रुपये खर्च आला. जाऊ द्या ना 27, आपल्या काय बापात चालतो. 17 लाख रुपयाचं बाथरूम, असं काय विशेष? म्हणजे कपडे काढा, बटन दाबा, बसा फक्त. मशीनच पाणी टाकते, मशीनच साबण लावते, मशीनच शॅम्पू घासते, मशीनद्वारे टॉयलेट येतो, रोबोट अंग घासून द्यायला. म्हणजे मला 17 लाख रुपयाचं बाथरूम. मग मला राहलं नाही. मी वाटलं साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, 17 लाखाचं बाथरूम बांधा, नाहीतर 70 लाखाचं बाथरूम बांधा, पण शेवटची आंघोळ ही रस्त्यावर होईल, रस्त्यावर. एवढं फक्त लक्षात असू द्या. 1.5 कोटीचा बंगला नाही, 50 कोटीचा बंगला बांधा, पण ज्या दिवशी ती तुमच्या दरवाज्यात उभी राहील आणि तुम्हाला आवाज देईल, मेरे महबूब मेरे, आणि तुम्हाला आवाज देईल, त्या दिवशी सर्व सोडून तिचा हात पकडून तुम्हाला जावं लागेल. कोणती मौत जब तुझे आवाज देगी, मौत जब तुझे आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बदलना पड़ेगा काही सोबत येत नाही, म्हणून न लगे धन, न लगे संपदा, संपदा सोहळा नावडे म्हणाला. टकला टकळा पंढरीचा संत संग देई सदा, द्यायचं नसेल तर संतांची संगती आम्हाला दे, की संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. आम्हाला संतांची संगती दे, जीवनामध्ये संगती चांगली करावी. माझी तरुणांना विनंती आहे, जीवन हे 70% 70% आयुष्य ही संगतीवर अवलंबून आहे, म्हणून जीवनामध्ये संगती चांगल्याची करा. व्यसन करणाऱ्याची संगती करू नका, नाहीतर जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा हिरा ज्याची करोडो रुपये किंमत असते, तो हिरा ढेकणाच्या संगतीत आला तर मातीमोल होऊन जातो. म्हणून संगत चांगली करा, संत संग देई सदा. आणि संतांची संगती देत असेल तर तू काय म्हणे गर्भवासी, सुखे म्हणावे आम्हासे विठोबा Hey, 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 hey
आजचा दिवस आहे जन्माष्टमीचा. राहिलेल्या कमी वेळामध्ये, अगदी अल्पावधीमध्ये भगवान श्री कृष्णाच्या जन्माची कथा पाहूया, चरित्र पाहूया आणि सेवेला विधान करूया. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज सगळ्यांना उपवास असेलच असं गृहीत धरतो. जो हिंदू म्हणून जन्माला आला त्यांनी आजचा उपवास केला पाहिजे, नाहीतर आपापलं रक्त तपासावं. विडालावा विडालावा विडालावा. काही लोकांना म्हणावं का हो माळ घाला ना, माळ तुळशीची गळ्यात. तुम्ही महाराज माळीची काही गरज नाही, आमच्या घरात कोणीच खात पित नाही, आपणही काही खात पित नाही. म्हणजे आमच्या घरात का दर रविवारी शिजत होत काय? खाणं पिणं बंद करण्यासाठी माळ असते हे कुणी सांगितलं? हे हिंदुत्वाचं लक्षण आहे. 25 वर्षाच्या तरुणाला रेल्वे स्टेशनवर खांद्यावरचा रुमाल खाली टाकून गुडघे टेकून हात वरती करून नमाज पडायला लाज वाटत नाही. 25 वर्षाचा तरुण. आमच्या पोरांना टिळा लावायची लाज का वाटावी? आमच्या पोरांना कीर्तन ऐकण्याची लाज का वाटावी? दर शुक्रवारी 5 वेळा नमाज पडायला तिथल्या तरुणांना अजिबात शरम वाटत नाही. आमच्या पोरांना कीर्तनामध्ये काळ घेऊन उभं राहण्याची लाज वाटते. ही हिंदू धर्माची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. सगळ्यात मोठी लक्षात ठेवा, तरण्या भाग्यवंत नटे हरी कीर्तन. तिथे 9 वर्षाचा मुलगा, नोट करा, तिथे 9 वर्षाचा मुलगा महिन्याभराचा रोजाचा उपवास करतो. इथं 15 दिवसातून येणारी एकादशी आम्ही करू शकत नाही 26 वर्षाचे असून. काही चाटायचंय ते तारुण्य. बिडालावा बिडालावा बिडालावा. अरे परमार्थ सांगते म्हणून नाही, विज्ञान सांगते, सायन्स सांगते म्हणून तर 15 दिवसातून एकादशी करा. विज्ञान सांगते 15 दिवसातून एक दिवस पोट खाली असावाच, पण आम्ही त्या एकादशीला सुद्धा द्वादशी करून टाकली. एकाला विचारले, म्हटलं का फराळ केलं, चेहरा फारच उतरलेला दिसतो तुमचा. म्हणे महाराज एकादशी आहे ना, दात खाऊ. म्हटलं फराळ केलं नाही का? म्हणे 1.5 किलो खिचडी, 3 डझन केळी आणि 1.5 लिटर दूध, बाकी काही नाही. म्हटलं संध्याकाळी आमच्याकडे या फराळाला. काय एकादशी धन्य आहे तुम्ही. चला, जो हिंदू म्हणून जन्माला आला त्यांनी 29 उपवास करावे वर्षाचे. 24 एकादशा, 15 दिवसातून एकादशी एक येते, महिन्यातल्या 2, 12 महिन्याच्या 24 एकादशा. गोकुळाष्टमी, रामनवमी, महाशिवरात्र, वामन जयंती आणि नृसिंह जयंती हे 5 उपवास. हे 29 उपवास जो हिंदू म्हणून जन्माला आला त्याने निश्चितच केले पाहिजे. आणि जो महिन्याचे हे 29 उपवास करत नाही, एकाला मी विचारलं कुणाचं तसं होऊ नये, पण एकाला हॉस्पिटलमध्ये पाहायला गेलो. म्हटलं का हो साहेब बरं आहे, त्याच्या नाकात नळ्या, तोंडात नळ्या आणि चमच्याने ज्यूस सुद्धा, त्याला ज्यूस सुद्धा पिता येत नव्हतो. हळूहळू बोलत होता. म्हणे महाराज तुम्ही सांगत होते एकादशी करायला, त्या करायला परवडल्या असत्या. म्हटलं का? म्हणे आता सगळ्या एकादशा एकदाच भरून देतोय. कुणी शेप आणते, कुणी द्राक्ष आणते, कुणी डाळिंब, कुणी काय काय आणते, सगळा ढीग समोर लागलाय, पण नुसतं पाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सगळ्या एकादशी एकदा. आजचाही उपवास गोकुळाष्टमी सारखा, गोकुळाष्टमीचा एकादशी सारखा करा. आणखी ओघाणी विषयाला म्हणून सांगून जातो, रामनवमी येईल, रामनवमीचा उपवास 12 वाजता सोडायचा नाही, तो एकादशी सारखाच करावा लागतो.
काही न खाता एका ब्राह्मणीला पंक्ती देतात काही लोक देवजाने आपल्या कानाला हात आहे. काही लोक म्हणतात वाचले बारा झाला रामप्रभूचा जन्म घ्या येऊन उपवास मोडला चालत नाही. पिढाला पिढाला श्री राम प्रभूंचा आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार हे दोन अवतार पूर्णावतार आहेत. श्री राम प्रभूंच्या अवताराला पूर्णावतार म्हटलं आणि भगवान श्रीकृष्णाच्या अवताराला परिपूर्णतम अवतार म्हटलं. याचं कारण असं आहे श्री राम प्रभूंना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं आणि भगवान श्रीकृष्णाला पूर्णपणे सर्वच स्वातंत्र्य होतं म्हणून परिपूर्णतम अवतार असं म्हटलं गेलं. द्वापर युगातली ही गोष्ट आहे. पृथ्वीवर अधर्म वाढला, जे जे दुष्ट होते त्यांचा भार पृथ्वीला असह्य होऊ लागला आणि त्याच्यामुळे त्या पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं. भागवतामधला हा कथाप्रसंग आहे. पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून पृथ्वी भगवान श्री ब्रह्मदेवाकडे शरण गेली सगळं देवांना घेऊन आणि भगवान श्री ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, हे परमपिता, हे ब्रह्मदेवा, आम्हाला जन्माला घातलं पण आमचं रक्षण आमचं पोषण कोण करणार? काय झालं ब्रह्मदेवाने विचारलं तेव्हा त्या पृथ्वीने सांगितलं, गायीने सांगितलं की हे ब्रह्मदेवा पृथ्वीवरती अधर्म वाढला, दुष्टांचा अत्याचार वाढला, साधूंचा छळ व्हायला लागला, यज्ञ आघाती क्रिया कथा कीर्तन बंद पडले, नामस्मरण करणाऱ्याला फाशी दिल्या जाते, सुळावर चढवल्या जातो आणि म्हणून पाप वाढल्यामुळे तो भार मला आता असह्य झाला आणि आता मी तो भार सहन करू शकत नाही, तुम्ही काहीतरी करा. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं दुष्टांचा हा भार हलका करण्याचं काम माझं नाही ते भगवान शिवाकडे आणि भगवान शिवाकडे गेले आणि भगवान शिवजींना प्रार्थना केली की हे भगवान शिवजी जे दुष्ट आहे त्यांना मारा, जे सज्जन आहे त्यांना त्यांचं रक्षण करा. भगवान श्री शंकरांनी सांगितलं हा पक्षपात मला जमत नाही, आपल्याच वार्डातले रस्ते साफ करायचे, आपल्याच वार्डातल्या गटारी साफ करायच्या आणि दुसऱ्या वार्डातले मच्छरांनी तोडून खाल्ले तरी चालतील, हा भ्रष्टाचार आपल्याला जमणार नाही, हा दुय्यमपणा भगवान श्री विष्णू. विडाला विडाला मग गेले भगवान श्री हरी विष्णूकडे. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. अक्षता फुलं वाटायला सुरुवात करून द्या. अक्षता फुलं कार्यकर्ते आलेले असतील तर वाटायला सुरुवात करून द्या हळूहळू. पृथ्वीवरती अधर्म वाढला की ब्रह्मदेवाला शरण गेली, ब्रह्मदेवानी भगवान शिवाकडे नेलं, भगवान शिवानी भगवान श्रीहरी विष्णूकडे नेलं आणि भगवान श्रीहरी विष्णूच्या द्वारामध्ये पृथ्वी सहित सर्व देव उपस्थित आहेत आणि सर्वांनी गारानं मानलं की हे परमेश्वरा अत्याचार वाढला, अधर्म वाढला आणि हा अधर्माचा अत्याचाराचा भार आता आम्हाला असह्य झालाय, आता तो भार सहन करणं मला शक्य होत नाही पृथ्वीने सांगितलं आणि महाराज त्याचं नाव देव आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे, जो दुसऱ्याला जीवन देतो त्याला देव असं म्हणतात, जो दुसऱ्याचा जीव घेतो त्याला देव म्हणत नाहीत बरं, ज्या देवाला बकर कोंबड लागत असेल त्याला देव म्हणताच येणार नाही. विडाला विडाला अरे जगाच्या पाठीवर कोणता देव दुसऱ्याचा जीव घेण्यास संमती देईल? दुसऱ्याचा जीव घेण्याची संमती देणारा राक्षसच असू शकतो, दुसऱ्याचा बळी घेणाऱ्याला देव म्हणताच येणार नाही. कारण दिव दिवती या धातूपासून देव हा शब्द निर्माण झालेला आहे. दिव दिवती म्हणजे प्रकाशने, जो दुसऱ्याच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करतो त्याला म्हणतात देव, जो दुसऱ्याची जिंदगी अंधकारमय करून टाकतो त्याला राक्षसच म्हटलं पाहिजे, मग ती कोणती देवी असो ना तो कोणता कोणी असो. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं काम आहे रक्षण करणं, भगवान परमात्म्याला शरण घेणे. काय जेव्हा जेव्हा मनुष्यावर संकट येईल ना तेव्हा तेव्हा इतर कुणाकडे न जाता पृथ्वीसारखं देवाकडे शरण जाव. का तुमचं श्रीकृष्ण चरित्रातून बरंच काही घेण्यासारखं आहे बरं. एक एक प्रसंग तुम्ही आम्हाला काहीतरी शिकवून जातो, आम्हाला पृथ्वीचा प्रसंग शिकवून जातो. इतरांना शरण गेल्यापेक्षा देवाची शरणागती पत्करा. तुमच्या आमच्याही जीवनामध्ये संकट येतं
पण तुम्ही आपण काय करतो, संकट आलं की भावाकडे जाऊ दे, सासऱ्याकडे जाऊ दे, चुलत्याकडे जाऊ दे, मेहुण्याकडे जाऊ दे, आणि जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा देवाला शरण जा. जय जगदीश हरे. नाही कधी सगळ्या छोटी सगळे दरवाजे बंद आल्यावर, अरे बाकीच्यांचा दरवाजा ठोठावण्याच्या अगोदर सर्वात अगोदर त्या भगवान परमात्म्याचा दरवाजा ठोठावा, तो निश्चित तुम्हाला मदत केल्याशिवाय रामाने त्याचं ब्रीद वाक्य आहे. तो एक कदम मेरे लिए आगे आकर तो देख, दस कदम तेरे लिए न बढाऊ तो फिर काय. तू एकदा आवाज तर देऊन बघ. एकदाच आवाज दिला होता, कोठे गुंतलासी तारके जराया. वेळ का सखयाला विला. द्रौपदीने आवाज दिला, आला की नाही जाऊ. गजेंद्रांनी आवाज दिला, आला की नाही जाऊ. प्रल्हादाने आवाज दिला, आला की नाही जाऊ. मी म्हणतो पशु करता सुद्धा जो धावत आला तो तुमच्या आमच्या करता येणार नाही. कोण कहता है भगवान आते नाही, शबरी की तरह द्रौपदी की तरह हम बुलाते नाही, द्रौपदी की तरह तुम बुलाया करो कृष्ण गोविंद गोपाल गाया करो. शबरीसाठी जर तो झोपडीत जाऊ शकतो तर तुमच्या आमच्या करता येणार नाही आपल्या महालामध्ये, निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. शरणागती त्याची पत्करा. मनवुनी शरण जावे, मनवुनी शरण जावे, शरण जा. त्या भगवान परमात्म्याची शरणागती पत्करा. त्या पृथ्वीने त्या देवांनी भगवान परमात्म्याची शरणागती पत्करली आणि भगवान परमात्म्याने त्या सर्वांना आश्वासन दिलं, घाबरू नका, मी लवकरच आता पृथ्वी तलावर अवतीर्ण होणार आहे. कारण भगवान परमात्म्याचं ब्रीद वाक्य आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म आपली मान वर काढतो, साधू सज्जनांचा छळ होतो, यज्ञागादी क्रिया बंद पडतात, तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा या पृथ्वी तलावर अवतीर्ण होत असतात. हे भगवान परमात्म्याचं ब्रीद वाक्य आहे. वसुंधरा सर्वांनी बसा 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 हजूर वेळ झाली नाही, बसा बस 10 मिनिट झाले, बसा खाली बसा सर, बसा सगळ्यांनी बसा, शांतता खाली बसून घ्या, बस 10 मिनिट झाले की बसा खाली. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्याने सर्वांना आश्वासन दिलं आकाशवाणीच्या द्वारे की भगवान परमात्मा लवकरच आता अवतीर्ण होणार आहेत आणि आकाशीची वाणी सांगे सगळ्यांना सांगितलं. सर्व देव आपापल्या स्थानावर परत गेले, ती पृथ्वी सुद्धा निश्चिंत झाली आणि भगवान परमात्म्याने सर्व देवांना आज्ञा केली की तुम्ही गोपाळांच्या रूपामध्ये आता गोकुळामध्ये मथुरेमध्ये अवतीर्ण व्हा आणि मी सुद्धा अवतीर्ण होणार आहे. अगदी काही काळामध्ये भगवान परमात्म्याने भगवान श्री शेषाला सुद्धा सांगितलं की शेष तुम्ही सुद्धा माझ्या बंधूच्या रूपाने अवतीर्ण व्हा. भगवान श्री शेषांनी सांगितलं, देवा मी आता या अवतारात तुमच्या बरोबर येणार नाही. म्हटलं का, राम अवतारात तुमचा भाऊ झालो होतो तेव्हा बोलू नका बोलू. महिला मंडळी तुम्ही बोलून घ्या अगोदर. माईक बंद करा पहिले तिकडला, कार्यकर्ते माईक बंद करत आता अजिबात आवाज नको यायला. कीर्तनाची मर्यादा एक वेळ विडाल 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 विडाल. आणि भगवान श्री प्रभू
शेषाला सांगतात की शेष राम अवतारामध्ये तुम्ही माझ्यापेक्षा लहान होतात आणि माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे तुम्हाला माझी आज्ञा पालन करावी लागली. आता कृष्ण अवतारामध्ये तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो, मी तुमची आज्ञा पालन करेल. पण बलराम दादाला काय माहीत, चेकबुक फक्त आपल्या तिजोरीत राहील, सैया बाबाचीच चालेल. आणि ठरला महाराज गोकुळामध्ये जन्म घ्यायचा. गोकुळ, गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे समूह. हो, इंद्रियांच्या समूहाला गोकुळ असं म्हणतात, अर्थात या मानवी शरीराला गोकुळ असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे गो म्हणजे गाय आणि कुळ म्हणजे समूह. ज्या ठिकाणी गायींचे कळपच्या कळप आहेत, गायींचे समूह आहेत, त्याला म्हणतात गोकुळ. आणि अशा या गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवताराला येण्याचं निश्चित करतात. आपल्याही हृदयरूपी गोकुळामध्ये भगवान परमात्मा उत्तीर्ण व्हावे असं जर वाटत असेल तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या हृदयाला गोकुळ अगोदर बनवलं पाहिजे. अजून 8 ते 9 मिनिट वेळ आहे बरं जन्माच्या वेळेला. शांतता ठेवा आणि मोठ्यांनी पुंडलिक वरदा गजर होईल आणि आम्ही गुलाल आणि फुलं उधळू. त्यावेळेस सगळ्यांनी गुलाल आणि फुलं अक्षरा उधळायचे अगोदर, कुणीही उधळायचे नाही. आणि लक्षात ठेवा, आपल्या हृदयाला जर आपणही गोकुळ बनवलं तर निश्चितच भगवान परमात्मा सुद्धा आपल्या या हृदयरूपी गोकुळामध्ये प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. या हृदय मंदिरात तुझी ज्योत जगवते. आणि म्हणूनच आपणही आपल्या हृदयाला गोकुळ बनवलं पाहिजे. भगवान परमात्म्याने गोकुळ हे ठिकाण निश्चित केलं. सर्व गोपाळांच्या रूपाने देव त्या ठिकाणी अवतीर्ण होतात. कंसासारखे दैत्य उन्मत्त झाले होते. पृथ्वीवरती देवक राजाची कन्या देवकी, उग्रसेनाचा मुलगा होता कंस, कंसाची चुलत बहीण देवकी हिचा विवाह, कंसाची बहीण तिचा विवाह देवकीचा वसुदेवजींच्या बरोबर ठरला. विवाह थाटामाटामध्ये पार पडला आणि विवाहाच्या दिवशी, विवाह सोहळा संपन्न झाल्यावर जेव्हा कंस आपल्या लाडक्या बहिणीला देवकीला व सासरी सोडवण्याकरता चालला तेव्हा आकाशवाणी होते आणि आकाशवाणीच्या द्वारे कंसाला सावध केल्या जाते की दुष्ट कंसा, ज्या बहिणीवर एवढं प्रेम करतोस त्याच बहिणीच्या पोटी जन्माला येणारा आठवा पुत्र तुझा काय ठरेल, त्याच्या हातून तुझा विनाश होईल. आणि महाराज मृत्यू कुणाला आवडतो हो, घाबरला कंस, या देवकीच्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्राच्या हातून जर माझा मृत्यू असेल तर मी इलाज जिवंत ठेवत नाही. ना रेगा बास ना बजेगी बासुरी, लगेच खडक काढलं आणि देवकीच्या मानेवर टाकणार. तेवढ्यात सत्यवादी वसुदेवजींनी हात पकडला आणि सहित मूर्खा, स्त्री हत्या करू नकोस, स्त्री हत्या, बाल हत्या, ब्रह्महत्या अतिशय वाईट आहे, स्त्री हत्या करू नकोस, पण हिच्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्रापासून माझा मृत्यू आहे. हिच्या मुलापासून तुला धोका आहे ना, हिच्यापासून नाही ना, मी तुला वचन देतो कंसा, हिच्या पोटी जन्माला आलेला प्रत्येक बालक मी तुझ्या स्वाधीन करेल. लगेच कंसाचा विश्वास होता वसुदेवजींवर, ते सत्यवादी होते. लगेच वसुदेव देवकीला बंदी खाण्यामध्ये टाकलं, ज्याला 9 दरवाजे आहेत अशा बंदी खाण्यामध्ये वसुदेव देवकीला टाकलं, पायामध्ये बेड्या ठोकल्या आणि प्रत्येक दरवाज्यावर अगदी 2-2, 3-3 पहारी केली त्यांनी, सशस्त्र उभे केले. आणि कंस त्या दिवसापासून घाबरलेला होता, घाबरलेला होता. एकदा त्यांनी नारदांना विचारलं होतं, असं म्हणतात नारदांनी, नारदांना विचारलं त्यांनी की नारदजी मेरा शत्रू कैसा होगा, नारदांनी सांगितलं काला काला होगा. तेव्हापासून हा काळ्या कृष्णाचं चिंतन करायला लागलं, काला काला काला. कंसाचा रंग गोरा होता पण काळ्या कृष्णाचं वर्णन करून करून याचाही रंग काळा झाला होता. चिंतने चिंतने तद्रुपता, नाही का तुका म्हणे अळी झाली बिंगुट्टी सगळी, त्याप्रमाणे नाही का काळा म्हणण्यापेक्षा तो सावळा, नाही का त्याचं स्वरूप कसं आहे, सावळ, काळ नाही सावळा. सावळा रंग हा चतुर्थीचं प्रतीक आहे. गोऱ्या रंगाचं माहीत नाही बुवा, पण का सावळ्या रंगाची माणसं चतुर असतात, बुद्धिमान असतात. सावळा रंग हा चतुर्थीचं प्रतीक असतो. सावळ्या रंगाची माणसं ही बद्ध नसून चंचल असतात,
सावळा रंग माझ्याकडे काय बघता विठाला विठाला असं काही माझ्याकडे पाहू नका तुम्ही संशयी नाही का भगवान परमात्मा हो काय करू शकत नव्हता करशील तरी नो हे काही राही चढवून पर्वतराई पण त्या भगवान परमात्म्याने गोरा रंग सोडून सावळा रंग का घेतला नाही का सावळे परब्रह्म आवडे या किंवा आणि अशा प्रकारे मला बंदीखान्यात टाकलं आणि देवकी मातेला पहिलं मूल झालं ते कंसाच्या स्वाधीन करण्यात आलं कंसाने मारलं पहिल्यांदा सोडून दिलं होतं पण नारदजी आले नारदांनी सांगितलं मूर्खा तो मोठा चॅप्टर आहे या सिनेमाचा दिग्दर्शक निर्माता डायरेक्टर तो विष्णू आहे तो कोणत्या नंबरावर जन्माला येईल सांगता येत नाही म्हणे आठव्या सांगितलेला आहे त्यांनी तो म्हणे आठव्या सांगितलेला आहे नारदजी म्हटले पण तो कोणत्या नंबरापासून मोजायला सुरुवात करील हे सांगता येत नाही कन्फ्युज करून टाकला नाही का याचा पापाचा घडा लवकर भरला पाहिजे आणि हा लवकर मेला पाहिजे लवकर 12 वाजता आम्ही घरी गेलो विचार केला आणि म्हणून त्याला सल्ला दिली म्हणून पहिलं बालक देवकीचं वसुदेव देवकीचं कंसाने मारलं दुसरं मारलं तिसरं चौथं पाचवं सहावं मारलं आणि सातवा गर्भ हा भगवान परमात्म्याच्या आज्ञेवरून योग माईच्या द्वारे वसुदेवजींची पहिली पत्नी रोहिणी माता तिच्या उदरामध्ये लिहून घातला तो झाला बलराम दादाचा अवतार बोल बलराम भैया की बलराम दादाचा अवतार सातवा आणि आता आठव्या क्रमांकावर भगवान परमात्मा अवतीर्ण होण्याचं ठरवतात विठ्ठल विठ्ठल आणि महाराज रोहिणी नक्षत्र श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण होण्याचं ठरवतात भगवान परमात्मा पहिल्यांदा त्या बंदीखान्यामध्ये 8 वर्षाच्या स्वरूपामध्ये प्रगट झाले आणि वसुदेवजींना अगोदर त्यांनी सगळं सांगून ठेवलं नियोजन अतिशय महत्वाचं आहे सांगितलं की नंदाच्या घराला मजने गोकुळाला उद्याच्या काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही प्रमाण ऐकाल नंदाच्या घराला मजने गोकुळाला तुम्ही मला तिथे न्या वगैरे वगैरे आणि असं ठरल्यानंतर महाराज देवकी आणि वसुदेवजींना भगवान परमात्मा म्हणतात की मी की तुम्ही पूर्वजन्मामध्ये माझ्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती त्याचं फळ म्हणून मी तुमच्या पुत्र रूपाने या ठिकाणी अवतीर्ण झालो आता बरं आहे ना मी या देवकी मातेने सांगितलं कशाचं बरं आहे म्हटले का अरे बाबा मूल काय असं 8 वर्षाच्या रूपामध्ये जन्माला येतं का म्हणजे किती वर्षाचा म्हणजे वर्षाचा नाही मग अगदी क्षणात बर भगवान लहान झाले आता बरं आहे का म्हटले नाही मग बाळ काय 4 हाताचं असतं का किती हात असतात 2 भगवान हाताचे झाले महाराज जैसा केला तैसा होय धावे सोय धोरणी भक्तांनी जसा आकार त्याला दिला तसा तसा तो होत असतो आता बरं आहे का म्हटलं कशाचं बरं आहे का जन्माला आलेलं बाळ काय बोलत का म्हणजे काय करत म्हणजे रडत भगवान परमात्मा रडायला लागले की हा रडायला लागले आणि महाराज जेव्हा भगवान परमात्मा अवताराला येणार तेव्हा सर्व देवांनी ती गर्भस्तुती वगैरे वगैरे तो भागवतातला विषय गर्भस्तुती वगैरे केली सर्व देवांसहित सगळ्यांनी हातामध्ये पुष्प घेतलेले आहे गुलाल घेतलेला आहे रोहिणी नक्षत्र श्रावण महिना धोधो धोधो पाऊस पडत होता आणि अंधाराचं साम्राज्य वाढलं होतं घडाळाचा काटा बाराकडे चालला होता हळूहळू हळूहळू सगळ्यांची उत्कंठा वाढत होती स्वर्गामध्ये इंद्रादिदेव कैलासवर भगवान शिव सत्यलोकामध्ये भगवान श्री ब्रह्मदेव अप्सरांसहित गंधर्व वगैरे व गाणे गाण्याकरता सज्ज आहे सगळ्यांच्या हातामध्ये पुष्प आहे आणि बरोबर रोहिणी नक्षत्र श्रावण महिना आणि शीतल मंद सुगंध वारा वाहतो अगदी सुंदर सुंदर खळखळाच्या आवाजामध्ये ती यमुना आपल्या प्रियकराकडे सागराकडे वाहते आहे त्या वाऱ्याच्या तळावरती मोठमोठे वृक्ष डोलतात त्या वृक्षांच्या फांद्या अशा वाकल्या फुलांच्या भाराने या फुलावरून त्या फुलावरती फुलपाखरं इकडून तिकडे खेळत होते बागडत होते मकरंद सेवन करत होते आणि ते भुंगे सुद्धा गुंजारव करीत होते सुंदर शीतल मंद सुगंध वारा प्रत्येकाच्या शरीराला स्पर्श करून आनंद देत होता अतिशय सुंदर आणि मंगलमय असं वातावरण आणि असा चमत्कार घडला की कंसाच्या धाकापोटी ज्या संतांचे साधू संतांचे संन्याशांचे जे यज्ञ विजले होते ते आपोआप पेटले महाराज आणि अतिशय सुंदर असं वातावरण निर्माण झालं आणि श्रावण वद्य अष्टमीची ती रात्र आणि श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री बरोबर 12 वाजता
दुष्टांची बारा वाजवण्याकरता भगवान परमात्मा मथुरेमध्ये बंदीखान्यामध्ये काही देवकीच्या पोटी जन्माला येतात आणि जसे जन्माला आले तसं सर्वांनी जय जयकार केला आणि भगवान परमात्माची पुष्प वर्षाव केला. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. अयोनी समवानो हे काही श्रमी, अयोनी समवानो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला, अयोनी समवानो हे काही श्रमी, अयोनी समवानो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान श्री कृष्ण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण जन्मोत्सव साजरा केला. आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. पुन्हा एकदा ही झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो. तरुणांना विनंती करून जातो चंद्र सूर्य असेपर्यंत आपला हा सप्ताह असाच अखंड चालत राहिला पाहिजे. सांगू मी सांगू पुन्हा, ओ किती सांगू मी सांगू.